आजचा विषय आपल्याला माहीत आहे की ताण, चिंता, तणाव हा कसा कमी करावा. ओके, तर आपल्या सर्वांचं या कार्यशाळेत मी स्वागत करतो. तर ही कार्यशाळा सुरू होण्याच्या पूर्वीच मी माझी ओळख थोडक्यात देतो. माझं, मी बेसिकली लहान मुलांचा मेंदूविकार तज्ज्ञ आहे. माझं MBBS हे BJ मेडिकल कॉलेज अँड ससून जनरल हॉस्पिटल पुणे येथे 2000 पूर्ण झाले. नंतर मी MD पीडियाट्रिक्स KEM हॉस्पिटल मुंबई येथे केले. त्यानंतर मी लहान मुलांच्या मेंदूविकार तज्ञावर मुंबईचे जे वाड्या चिल्ड्रन्स हॉस्पिटल आहे तिथे फेलोशिप केली. आणि गेल्या 14 मी बालमेंदूविकार तज्ज्ञ म्हणून काम करतो. आणि अपस्मार, सेरेब्रल पॉल्सी, ऑटिझम, डेव्हलपमेंटल डिले अशा बऱ्याचशा जे मुले आहेत त्यांच्यावर मी हजारो अशा पेशंटवर उपचार केलेले आहे. आजची जी कार्यशाळा आहे हे माझे डॉक्टर सुनील साबळे पीडियाट्रिक न्यूरोलॉजी आणि कार्डिओलॉजी सेंटर यांतर्फ करण्यात येत आहे. आणि ह्यामध्ये माझ्या पत्नी डॉक्टर रचना साबळे ज्या बाल हृदय विकार तज्ज्ञ आहे यांचा मोलाचा वाटा आहे. तर आजच्या कार्यशाळेचे उद्दिष्ट काय? तर आजच्या कार्यशाळेमध्ये आपण स्ट्रेस, तणाव म्हणजे काय यावर चर्चा करणार आहे. हा जो तणाव होतो त्या तणावामध्ये आपल्या शरीरामध्ये काय काय बदल होतं यावर आपण चर्चा करणार आहे. तणावाचे लक्षण काय आणि आपण हा तणाव कसा जाणून घ्यायचा आणि यावर आपण ते योग्य प्रकारे हा तणाव कसा हँडल करायचा की जेणेकरून आपण निरोगी, आनंदी आणि अधिक परिपूर्ण जीवन जगू शकू, तर या विषयावर आज मी चर्चा करणार आहे. तर सर्वात प्रथम आपणा सर्वांना माहीत आहे की जे आजार असतात त्याचे दोन प्रकार असतात. एक म्हणजे आपण त्याला संसर्गजन्य आजार म्हणतो, इन्फेक्शियस डिझीज म्हणतो. जसं मलेरिया आहे, डेंग्यू आहे, न्यूमोनिया आहे, कोविड आहे, हे संसर्गजन्य आजार आहे. आणि दुसऱ्या प्रकारचे जे आजार असतात त्यांना गैरसंसर्गजन्य म्हणजे नॉन कम्युनिकेबल डिझीज म्हणतात. याच्यामध्ये लठ्ठपणा आहे, मधुमेह आहे, उच्च रक्तदाब आहे, हृदयरोग आहे, कर्करोग आहे. तर हे नॉन कम्युनिकेबल डिसऑर्डर्स म्हटले जातात. आता काय झालेलं आहे की आपली जी अशी प्रगती झाली आहे तसं हे जे इन्फेक्शियस डिझीज हे जगभरात कमी होत चालले आहे आणि हे नॉन इन्फेक्शियस डिझीज हे वाढत चालले आहे. परंतु मागील जवळजवळ 1.5-2 कोरोनामुळे हे इन्फेक्शियस डिझीजचे प्रमाण अजून वाढत चालले आहे. परंतु आपल्या सर्वांना माहीत आहे की कोरोनामध्ये मॅक्सिमम जे लोक सिरियस होतात किंवा मृत्युमुखी पडतात त्यामध्ये हे जे नॉन कम्युनिकेबल डिझीज असतात त्या लोकांचा समावेश जास्त असतो. म्हणजे जर लठ्ठपणा असेल, डायबिटीज असेल, हार्ट डिझीज असेल, ब्लड प्रेशर असेल, कॅन्सर असेल, तर अशा व्यक्तींना जर कोरोना झाला तर अशी व्यक्ती दगावण्याचे जास्त चान्सेस असतात. त्यामुळे हे जे नॉन कम्युनिकेबल जे गैरसंसर्गजन्य डिसऑर्डर आहे याचं आपल्याला थोडक्यात आपल्याला याच्याविषयी माहिती घेऊन करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की जे हे लठ्ठपणा आहे, मधुमेह आहे, हार्ट डिझीज आहे याचे प्रमाण पूर्ण जगाभरामध्ये वाढत आहे. आणि अशा आजारामुळे ऑलमोस्ट 40 दशलक्ष म्हणजे 40 मिलियन म्हणजे 4 करोड लोक दरवर्षी जगामध्ये मृत्यूमुखी पडतात. आणि भारतामध्ये ह्या जे आजार आहे ह्यामुळे 81 लाख लोक मृत्यूमुखी पडतात. ओके, म्हणजे हे जे आजार आहे याचा जो बर्डन आहे हा जगामध्ये आणि भारतावर खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि हे जे आजार आहे त्यामुळे काय होतं की ट्रीटमेंट खूप कॉस्टली असते, वर्षानुवर्ष चालते. त्याच्यामुळे आर्थिक जो बर्डन आहे हे प्रत्येकाच्या म्हणजे सामान्य व्यक्तीपासून जे देश आहे त्याच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा खूप सारा वाईट परिणाम होतो. पण हे जे आजार आहे हे का वाढत चालले आहे? तर खूप संशोधन झालं आणि त्याच्यामध्ये खूप कारणे दिसून आले की हे आजार का वाढत आहे. तर त्यामध्ये तणाव म्हणजे स्ट्रेस हे खूप महत्वाचा वाटा आहे की तणाव वाढल्यामुळे हे आजार खूप वाढत चालले आहे. दुसरं म्हणजे अर्बनायझेशन, शहरीकरण, म्हणजे वेडेवाकड्याप्रमाणे शहर वाढत चालले आहे. जीवनशैलीत बदल म्हणजे आपण पूर्वीचे लोक कसे चालत होते, व्यायाम करत होते, शारीरिक हे कष्ट करत होते, परंतु आता काय आपण कसं आहे की एकाच जागी बसतो, चालायला आपण टाळतो, म्हणजे वाहने आहे,
दिवसभर टीव्ही पाहतो किंवा ऑफिसमध्ये बसून असतो, म्हणजे जे शारीरिक व्यायाम तो होत नाही. ठीक आहे, आहारामध्ये पण खूप बदल होत चालले आहे. म्हणजे जो नैसर्गिक आहार असतो तो आपण घेत नाही, जास्तीत जास्त आपण पॅकेज फूड खातो, प्रोसेस फूड, जंक फूड खातो, जास्त साखर खातो, कोल्ड ड्रिंक्स जास्त पितो, त्यामुळे पण हे जे आजार हे याचे प्रमाण खूप वाढत चालले आहे. आपण व्यायाम करणं सोडून दिलेलं आहे. आणि जे काही व्यसन आहे, म्हणजे तंबाखू असेल, धूम्रपान असेल, अल्कोहोलचा वापर असेल, त्याचे प्रमाण खूप वाढत चालले आहे. आणि त्याच्यामुळे पण हे जे नॉन कम्युनिकेबल डिसऑर्डर आहे याचे प्रमाण पण खूप संपूर्ण जगामध्ये वाढत चालले आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे पोल्युशन, वातावरणाचं जे प्रदूषण आहे, हे प्रदूषणचा पण आपल्या आयुष्यावर खूप वाईट परिणाम होत आहे. आणि हे आजार खूप वाढत चालले आहे. आणि त्यात आता ह्या कोरोना महामारीने, म्हणजे आपण म्हणतो ना की आगीमध्ये पेट्रोल टाकण्याचं काम केलेलं आहे, तर ऑलरेडी खूप आपले जे ह्युमॅनिटी आहे ह्या आजाराने त्रस्त आहे. आणि त्यामध्ये कोरोना महामारी आली आणि त्यामुळे काय झालंय की खूप लोक या कोरोनाने इन्फेक्ट झालेले आहे, खूप लोक यामुळे मेलेली आहे, खूप लोकांचा व्यवसाय गेलेला आहे. त्यामुळे काय आहे की पूर्ण जगामध्ये तणावाचं, चिंतेचं, नैराश्याचं, निराशाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की ज्या लोकांना हे जे गैरसंसर्गजन्य आजार असतात, तर ह्या गैरसंसर्ग आजार असलेल्या व्यक्तींना कोरोनाचं जास्त प्रमाणात ते सिरियस होतात. परंतु मित्रांनो, असे हे जे पॅन्डेमिक म्हणतो आपण, ही महामारी आहे, तर ही येतच राहत असते. म्हणजे 100 वर्षातून येत राहत असते. काही प्रमाणात ती आपल्या मनुष्य जातीला अफेक्ट करते. तर ह्या महामारीवर मनुष्य जातीने नेहमी मात केलेली आहे आणि परत आपल्या पायावर उभं राहिलं आहे. आणि ह्या पण जी करोनाची महामारी आहे यावर आपण मात करणार. आणि हा जो चॅलेंजिंग टाइम आहे हा लवकरच संपणार आणि आपण परत सुरळीत आपले जे नॉर्मल जीवन आहे ते आपण जगू शकणार आहे. परंतु गरज आहे की आपण आपले जे शारीरिक आणि मानसिक जे आरोग्य आहे हे व्यवस्थित सुधारित आणि हेल्दी ठेवले पाहिजे. आणि आपली जी प्रतिकार शक्ती ती वाढवली पाहिजे. आणि याच विषयावर मी चर्चा करणार आहे की हा जो तणाव आहे तो आपण कसा कमी करू शकतो आणि आपण आपले जे प्रतिकार शक्ती ही कशी वाढू शकतो आणि फिजिकली आणि मेंटली आपण आपल्याला कसं आपण हेल्दी ठेवू शकतो यावर मी आज चर्चा करणार आहे. तर मित्रांनो, ताण म्हणजे स्ट्रेस म्हणजे काय? तर आपण आपल्या आयुष्यामध्ये खूप सारे अडचणी अडीअडचणी येत असतात, चॅलेंजेस आपल्या समोर येत असतात आणि आपण त्याला सामोरे जात असतो. परंतु काही जे अडचणी असतात ते इतक्या मोठ्या प्रमाणात असतात की त्याला सामोरे जाण्याची आपल्यामध्ये शारीरिक किंवा मानसिक शक्ती नसते. आणि त्यावेळी जाऊन आपल्या शरीरामध्ये परिणाम होतो, म्हणजे मानसिक, शारीरिक आपल्या शरीरामध्ये जो परिणाम होतो त्याला हा स्ट्रेस म्हटला जातो. म्हणजे स्ट्रेस ही एखादं आपल्यावर आक्रमण झालं किंवा आपल्या समोर खूप मोठी अडचण निर्माण झाली आणि त्याला जर आपण सामोरे जाण्याची आपली आपल्याला वाटतं की क्षमता नाही, तर जेव्हा आपल्या शरीरात जे बदल होत जातात तर त्याला स्ट्रेस असे म्हटले जाते. आता स्ट्रेस किंवा तणाव याचे लक्षणं आपल्या म्हणजे जे पौराणिक जे लिटरेचर आहे त्याच्यामध्ये खूप पाहायला भेटतात. उदाहरणार्थ महाभारतामध्ये जेव्हा युद्ध सुरुवात होणारी असते तेव्हा अर्जुन कृष्णाला म्हणतो की मला जे दोन्ही एकमेकांसमोर समोर असणारे कौरव आणि पांडव यांच्या सैन्यामध्ये घेऊन जा. आणि जेव्हा तो तिथून पाहतो की आपले जे विरोधी आहे ते आपले सर्व नातेवाईकच आहे, आपले काका आहे, आपले सर्व नातेवाईक आहे, तर अर्जुनाला स्ट्रेस, तणाव निर्माण होतो. आणि त्याचं लक्षण तिथे व्यक्त केलंय की अर्जुनाचे शरीर थरकाप होते, त्याला घाळ ओतले जाते, त्याला शरीरामध्ये घाम फुटतो, त्याला त्याचं जे धनुष्य असतं ते हाताळता येत नाही. तर हे जे लक्षण असतात तर याला स्ट्रेस असे म्हटले जाते. तर मित्रांनो, स्ट्रेस हे जीवन जोपर्यंत आहे तोपर्यंत स्ट्रेस हा असणारच. ओके, कोणताही व्यक्ती ह्या जगामध्ये नाही की त्याला हा जो तणाव आहे, ताण आहे, तो नसणार. जोपर्यंत आपलं आयुष्य आहे तोपर्यंत तणाव असणार, कमी जास्त प्रमाणात
राहणार. आणि काही तणाव, काही जो स्ट्रेस असतो तो आपली जी प्रगती असते, आपली जी वाढ असते त्याच्यासाठी आवश्यक असतो. उदाहरणार्थ आपण पाहतो की आपण जेव्हा कॉलेजमध्ये होतो, शाळेमध्ये होतो, तर एखादा जो अभ्यासक्रम असतो तो करण्यासाठी आपल्याला एक वर्ष दिलं जातं, पण आपण काय अभ्यास करत नाही. परंतु जेव्हा परीक्षा येते तेव्हा जो एक वर्षाचा अभ्यास असतो तो आपण एक महिन्यात पूर्ण वाचून काढतो. तर किंवा परीक्षेमुळे कसं स्ट्रेस निर्माण होतो, तणाव निर्माण होतो आणि मग आपली जी क्षमता असते ती वाढते. आणि जे असा स्ट्रेस असतो त्याला यू स्ट्रेस असे म्हणतात, की जो तणाव आहे ज्यामुळे आपला जो विकास होतो तर त्याला यू स्ट्रेस म्हणजे चांगल्या प्रकारे तणाव म्हटले जाते. तर आता हा जो ग्राफ आहे त्या माध्यमातून मी आपल्या समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. सो हा जो एक्स ऍक्सिस आहे याच्यामध्ये तणावाची मात्रा आहे आणि हा जो वाय ऍक्सिस आहे याच्यामध्ये आपला जो परफॉर्मन्स आहे, आपली जी प्रगती आहे ती दर्शवली आहे. आणि आपलं जसं इथे ह्या ग्राफमध्ये सांगितलं आहे, जसं तणाव वाढतो तसं आपला परफॉर्मन्स वाढतो. ओके. आणि हा जो मधला पट्टा आहे की जिथे मध्यम प्रमाणात तणाव असतो तिथे आपला जो म्हणजे आपले जे क्षमता असते ती खूप जास्त असते. ओके. तर हा जो तणाव असतो की ज्याच्यामुळे आपली प्रगती होते त्याला यू स्ट्रेस म्हणतात. म्हणजे स्ट्रेस हे वाईट नसतं, हे मी एक उदाहरणातून आपल्याला समजून सांगतो. तर एकदा काय होतं की एक शिक्षक आपल्या मुलांना एक गार्डनमध्ये सहलीसाठी घेऊन जातो. तर एका कोपऱ्यामध्ये मुलं एक फुलपाखराचं जन्म होत असताना पाहत असतं. तर काय होत असतं की आपल्याला माहित आहे की फुलपाखरं होताना जी आळई असते ती अंड्यातून बाहेर येते. तर जी आळई आहे ती अंड्यातून बाहेर येत होती, तर तेव्हा त्या आळईला, ती आळई त्या अंड्यातून बाहेर येताना त्या आळईला खूप त्रास होत होता. तिचं शरीर त्या जे अंड्याचे कवच होते त्यामध्ये घासले जात होते, शरीरातून रक्त बाहेर येत होतं, ती आळई खूप वेदनेत होते. आता हे पाहून एका विद्यार्थ्याला हे पाहिलं गेलं नाही, तर त्या विद्यार्थ्याने काय केलं की ती अंड फोडलं आणि त्या आळईला बाहेर काढून जमिनीवर ठेवलं. आता त्या विद्यार्थ्याला वाटलं की मी खूप चांगलं काम केलं, ह्या आळईला खूप मदत केली. परंतु काय होतं की काही तासानंतर ती आळई मरून जाते. जेव्हा शिक्षकाला कळतं तेव्हा शिक्षक त्या विद्यार्थ्यांना रागावतात, परंतु त्यांना समजून सांगतात. ते म्हणतात की जेव्हा आळई ही त्या अंड्यात जे कवच असतं, अंडं असतं त्यातून बाहेर येत होतं, त्या आळईला वेदना होत होत्या, तिच्या शरीरातून रक्त वाहत होतं, परंतु ती जी प्रक्रिया होती त्या आळईला जीवन जगण्यासाठी खूप आवश्यक होती. किंवा कारण त्या प्रक्रियेमध्ये त्या आळईच्या शरीरातले जे जास्त प्रमाणातलं जे पाणी होतं ते त्या प्रक्रियेमुळे त्याच्या शरीरातून बाहेर गेलं असतं, तिचं शरीर हलकं झालं असतं आणि ती आळई बटरफ्लाय झाली असती. आणि हा जो त्रास असतो, हा जो ताण असतो, हा तुम्ही हा बायपास केला ते अंड फोडून, आणि त्यामुळे काय झालं की ते पाणी त्या आळईच्या शरीरात राहिलं आणि ती आळई बटरफ्लाय बनू शकली नाही आणि ती मरून गेली. तर मित्रांनो, हा जो तणाव असतो, तर काही प्रमाणात हा तणाव ह्या आपल्या जे आयुष्य असतं त्याचं जो यश असतं त्यासाठी खूप आवश्यक असतो आणि त्याला यू स्ट्रेस म्हणतो. आता आपण ह्या ग्राफमध्ये पाहतो की जर कमनिमित तणाव असला तर माणूस बोर होऊन जातो. आपल्या शरीरामध्ये काही आपल्या जे आयुष्यात जर काही चॅलेंजेस नसलं तर तो व्यक्ती बोर होऊन जातो. आणि जर खूपच जास्त तणाव असला आणि सतत तणाव असला तर त्याचा आपल्या शरीरावर आणि मनावर विपरीत परिणाम होतो आणि त्याचे रूपांतर शारीरिक किंवा मानसिक आजारामध्ये होते. त्यामुळे कमी तणाव पण प्रॉब्लेमॅटिक आहे आणि मोठा जास्त तणाव पण प्रॉब्लेमॅटिक आहे. ओके. आणि हे एक मी एक उदाहरणातून आपल्याला समजून सांगतो. एकदा काय होतं की एक शिष्टमंडळ एक मनोरुग्णालय असतं, मेंटल हॉस्पिटल असतं, तिथे व्हिजिट करायला जातं. तर ह्या शिष्टमंडळाला तिथल्या डॉक्टर तिथल्या पेशंटविषयी सांगत असतो. ओके. तर सुरेखाजींनी एक काही त्यांना क्वेरी आहे का? आवाज येत आहे माझा? कोणी हँड हात वरती केला होता? काही जर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये लिहू शकतात. चॅट बॉक्स मध्ये लिहा, माझा आवाज येत आहे? काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये लिहू शकतात.
कोणालाही काही इश्यू असेल माझा आवाज येत आहे. थँक्यू डॉक्टर गणेश जी, धन्यवाद. आय एम ऑडिबल, आय एम विजिबल. कोणीतरी हँड रेज केला होता, कोणी कोणाला काही म्हणजे आवाज येत नसेल, दिसत नसेल तर चॅट बॉक्समध्ये लिहू शकतात. थँक्यू सो मच. तर ते शिष्टमंडळ, डॉक्टर त्या शिष्टमंडळाला तिथले जे पेशंट्स ऍडमिटेड असतात त्याच्याविषयी माहिती देत असतात. तर एक रूम नंबर एक मध्ये जातात तर तिथे एक स्त्री ऍडमिट असते आणि ती एक खूप दयनीय स्थितीमध्ये असते. ती खूप रडत असते, एक फोटोला आपल्या आलिंगनामध्ये घेत असते. तर तिथले जे शिष्टमंडळ म्हणतात की ही जी लेडी आहे ती का वेडी झाली, तर ते डॉक्टर म्हटले की ही जी स्त्री आहे ती एक व्यक्ती होता, मी त्याचं नाव म्हणजे हप्पू सिंग म्हणतो, तर हप्पू नावाच्या व्यक्तीवर प्रेम करत होती आणि त्या व्यक्तीशी ती विवाह करू शकली नाही त्यामुळे ती थोडी वेडी झाली. तर ते रूम नंबर 2 मध्ये जातात आणि तिथे एक स्त्री खूप रागात असते, एक फोटो फाडत असते. तर ते शिष्टमंडळ म्हणतात की ही व्यक्ती ही स्त्री आहे की ती का वेडी झाली. तर ती म्हणी की त्या स्त्रीने त्याच जो हप्पू आहे त्याच्याशी लग्न केलं. ओके, तर कमी स्ट्रेस असला तरी प्रॉब्लेम, जास्त स्ट्रेस असला तरी प्रॉब्लेम. ओके, ऑप्टिमम म्हणजे मध्यम स्ट्रेस असला तर आपल्या जीवनासाठी तो आवश्यक असतो. आता तणाव कसा असतो की हा कॉन्स्टंट नसतो, म्हणजे एखाद्या व्यक्तीला एका गोष्टीमुळे जर टेन्शन येत असेल तर त्याच गोष्टीमुळे दुसऱ्या व्यक्तीला टेन्शन येत नाही. उदाहरणार्थ खूप ऑडियन्स आहे त्यासमोर जर भाषण द्यायचं असेल तर एखाद्या व्यक्तीला टेन्शन येऊ शकतं पण दुसऱ्या व्यक्तीला तो आनंद होऊ शकतो. किंवा विमानातून ट्रॅव्हल करायचं असेल तर एखाद्या व्यक्तीला त्यामुळे स्ट्रेस निर्माण येऊ शकतो, दुसऱ्या व्यक्तीला आनंद होऊ शकतो. किंवा एखाद्या गिर्यारोहण म्हणजे माउंटेनिअरिंग माउंटेन चढायचं असेल तर एखाद्या व्यक्तीला टेन्शन येऊ शकतं, एखाद्या व्यक्तीला आनंद होऊ शकतो. तर प्रत्येक गोष्टीमुळे सगळ्यांनाच टेन्शन येतं असं नाही. ते व्यक्तीची जी बिलीफ सिस्टम असते, धारणा असते, त्याचं जे व्यक्तिमत्व असतं, त्याचं जे नियंत्रणाचं स्थान असतं आणि त्याचा जो सोशल सपोर्ट असतो त्याच्यावर अवलंबून असतो. ओके, आणि आपल्या सर्वांनाच माहिती आहे की हा जो आपण म्हणतो आधुनिक माणूस, मॉडर्न, हा माणूस ह्या तणावग्रस्त झालाय. त्याने आपलं जीवन सुखकर करण्यासाठी खूप काही गोष्टींचा आविष्कार केला आहे, म्हणजे रेल्वे आहे, बस आहे, इंटरनेट आहे, मोबाईल आहे, एरोप्लेन आहे, फास्ट जीवन झालंय. ह्या सर्वांचा उपयोग माणसाचं टेन्शन कमी करण्यासाठी त्याचा म्हणजे शोध केला गेला. परंतु ह्याच गोष्टींमुळे माणसामध्ये टेन्शन निर्माण झालं, म्हणजे फास्ट जीवनामुळे माणूस एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो परंतु त्याचं जे मधलं जे शांतता आहे ती भंग झाली, त्याचा आनंद तो निघून गेला आणि माणूस टेन्शन मुळे व्यस्त झाला. आणि मोठ्या व्यक्तींना हा तणाव नाही, लहान मुलं पण खूप तणावग्रस्त झालेली आहे. जेव्हा कोरोना नव्हता तेव्हा लहान मुलांना शाळेत जाणं, नंतर शाळेतून आल्यावर होमवर्क कर, क्लासेस कर, आणि खूप सारे तणाव लहानपणापासूनच टाकले जातात. लहान मुलांना तुम्ही एक नंबरच आला पाहिजे, सगळ्याच क्षेत्रात नंबर 1 आलं पाहिजे, याविषयी पालक त्यांच्यावर प्रेशर टाकतात आणि याचा परिणाम लहान मुलांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर झालाय आणि त्यांच्या लहान मुलांमध्ये पण खूप तणाव निर्माण झालाय. आणि ह्या करोना काळामध्ये तर तो खूप जास्त पटीने वाढलेला आहे. आपण या सर्वांनाच माहिती आहे की लहान मुलं पर खूप तणावात आहे. तर लहान मुलांमध्ये जो तणाव कसा कमी करायचा, त्यांचा जो स्क्रीन टाइम आहे त्याचा कसा कमी करायचा, या विषयावर मी काही आठवड्यापूर्वीच कार्यशाळा केली आहे. त्याचा जर व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही युट्यूबवर माझ्या जो चॅनल आहे त्यावर पाहू शकतात. तर लहान मुलं पर खूप तणावाच्या खाली आहे. तर आता हा जो आपल्याला टेन्शन येतं किंवा तणाव येतो,
तेव्हा आपल्या शरीरामध्ये काय बदल होतात तर आपण आता ह्या सेक्शनमध्ये डिस्कस करणार आहोत. तर काय होतं की आपल्या समोर एखादी भीती निर्माण झाली, उदाहरणार्थ आपले पूर्वज जंगलात जायचे तर त्यांच्या समोर जर वाघ आला किंवा सिंह आला तर काय व्हायचं, एक तर आपले पूर्वज त्या वाघाशी फाईट करायचे किंवा त्या वाघापासून पळून जायचे. ओके, तर यालाच फाईट अँड फ्लाईट रिस्पॉन्स म्हणतात. ओके, तर हा फ्लाईट अँड फ्लाईट फाईट अँड फ्लाईट रिस्पॉन्स काय आहे की जेव्हा आपल्या समोर एखादी भीती येते किंवा एक चॅलेंजेस येतं किंवा धोका निर्माण होतो तर आपल्या शरीरामध्ये आपल्या मनामध्ये खूप सारे चेंजेस होतात. आपल्या ज्या मेंदू असतो त्याच्यामध्ये लिम्बिक सिस्टीम नावाचा एक भाग असतो, त्यामध्ये अमिग्डाला असतो, तो लगेच ऍक्टिव्हेट होऊन जातो. त्याला लगेच धोक्याची सूचना पूर्ण मेंदूला देतो आणि मेंदू ऍक्टिव्हेट होतो. आपल्या शरीरातल्या ज्या ग्रंथी असतात ते एंडोक्राईन ग्लँड असतात, ज्याला हायपोथॅलॅमिक पिट्युटरी ॲड्रिनल ऍक्सिस म्हणतात, ते ऍक्टिव्हेट होतात. सिम्पथॅटिक नर्व्हस सिस्टीम ऍक्टिव्हेट होते. खूप सारे हॉर्मोन्स असतात जसे ॲड्रिनॅलिन, नॉरॲड्रिनॅलिन, इन्सुलिन, कॉर्टिसॉल, हे खूप प्रकारचे हॉर्मोन शरीरामध्ये जास्त प्रमाणात तयार होतात. आणि यामुळे काय होतं की आपल्या शरीराची जी हार्टची ना ही गती वाढते. आपलं आपण पाहतो की टेन्शन आलं तर छाती धडधड होते, श्वास फास्ट चालतो, स्नायू एकदम ताट होतात, कारण की आपण म्हणजे फाईट अँड फ्लाईट रिस्क म्हणजे मोडमध्ये येतो. एक तर आपण आपल्या शत्रूशी एक तर लढू किंवा त्याच्यापासून पळून जाऊ. आपल्या शरीरातले ब्लड प्रेशर वाढते, इन्सुलिन वाढतं की जेणेकरून प्रत्येक पेशीला ग्लुकोज मिळावा. आपले मेंदू, फुफ्फुस, हृदय आणि स्नायूंमध्ये रक्त प्रवाह वाढतो आणि रक्त गोठण्याचे म्हणजे जी सिस्टम आहे क्लॉटिंग सिस्टम ती ऍक्टिव्हेट होते. कारण की जर धोका असला काही जर मारामारी वगैरे झाली, रक्तस्राव झाला तर तो रक्त लवकर गोठावे आणि जास्त रक्तस्राव होऊ नये यासाठी क्लॉटिंग मेकॅनिझम ऍक्टिव्हेट होते. तर हे खूप सारे बदल जेव्हा आपल्या समोर एखादं चॅलेंज वगैरे येतं किंवा धोका येतो त्यावेळी हे सर्व आपल्या शरीरामध्ये येतात. हे सर्व चेंजेस आपल्या शरीरामध्ये घडतात. आणि त्याचबरोबर जर असं टेन्शन आलं तर काही कार्यप्रणाली पण ही कमी होते. उदाहरणार्थ आपले जे आतडी असतात, किडनी असतात, याचा रक्तप्रवाह कमी होऊन जातो, आपली प्रतिकार शक्ती कमी होऊन जाते. तर त्यामुळेच जास्त जर तणाव असेल तर आपली प्रतिकार शक्ती कमी होऊ शकते आणि अशा व्यक्तींना मग कोरोनाचं संसर्ग जास्त होण्याची शक्यता असू शकते. ओके, तर एक तर तणाव म्हणजे एखादी जी आक्रमण असतं त्याच्याशी आपण लढा देतो किंवा त्याच्यापासून आपण पळून जातो आणि त्यावेळी जे आपल्या शरीरातील चेंजेस होतात त्यालाच फाईट अँड फ्लाईट रिस्पॉन्स किंवा स्ट्रेस रिस्पॉन्स असं म्हटलं जातं. ओके, तर हे जे चेंजेस असतात हे थोड्या वेळेसाठी खूप आपल्या आयुष्य जगण्यासाठी, हे आपले प्राण वाचवण्यासाठी खूप आवश्यक असतात. ओके, उदाहरणार्थ आपले जे पूर्वज आहे जंगलात गेले, त्याच्या समोर वाघ आला, तर हा जो स्ट्रेस रिस्पॉन्स आहे, फाईट अँड फ्लाईट रिस्पॉन्स आहे, त्यामुळे काय, एक तर त्या वाघाशी आपण आपले पूर्वज फाईट करायचे किंवा पळून जायचे. आणि ह्या ज्या प्रोसेसमध्ये हे जे आपल्या शरीरामध्ये जे हॉर्मोन्स सिक्रेट झाले ते वापरले जायचे आणि त्याच्यामुळे त्यानंतर तो आपले पूर्वज जर गुहेत जाऊन मग शांततेत विश्राम करायचे तेव्हा पॅरासिम्पथॅटिक सिस्टम ऍक्टिव्हेट व्हायची आणि ते व्यक्ती रिलॅक्स होऊन जायचं. ओके, तर थोड्या काळासाठी हा जो फाईट अँड फ्लाईट रिस्पॉन्स हा खूप मदतगार आहे. परंतु जर हे जे फाईट अँड फ्लाईट रिस्पॉन्स जर सतत आपल्या शरीरामध्ये ऍक्टिव्हेट राहिले तर त्याचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतो आणि त्याचं रूपांतर आजारामध्ये होते. तर आपले पूर्वज कसे जंगलात जायचे, थोड्या वेळी काही त्यांचा सामना व्हायचा आणि त्यानंतर ते आपल्या गुहेमध्ये जाऊन रिलॅक्स व्हायचे. परंतु आता मॉडर्न जीवनामध्ये कसं आहे की तुम्ही ऑफिसमध्ये आहे, हॉस्पिटलमध्ये आहे, तर तुम्हाला हॉस्पिटलचं टेन्शन, डेडलाईन्स असतात, तुमचे प्रोजेक्ट्स असतात ते लवकर करायचे असतात, आपला जॉब सिक्युअर आहे का नाही त्याचे टेन्शन असतं, घरी असलं तर घरचं कौटुंबिक टेन्शन असतं, जेव्हा तुम्ही ट्रॅव्हल करतात तेव्हा हे आता आपण सर्वच पाहतो की सर्वांचंच जेव्हा आपण हायवेवर ट्रॅव्हल करतो तेव्हा हे पॉटहोल्स, खड्डे, त्याच्यामुळे पण खूप टेन्शन येतं, खूप पोल जे ट्रॅफिक असतं त्याचं पण टेन्शन,
आणि आपण जेव्हा टीव्ही वगैरे पाहतो तेव्हा कोरोनाच्या बातम्या येतात, एवढे लोक मेले, असं होणार तसं होणार, आणि त्याच्यामुळे पण आपल्याला टेन्शन असतं. तर काय होतं की हे जर हे जे फाईट अँड फ्लाईट रिस्पॉन्स हा कॉन्स्टंटली ह्या आपल्या शरीरामध्ये ॲक्टिवेटेड राहतो ह्या मॉडर्न जीवनामुळे, आणि त्यामुळे काय होतं की त्याचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतो. तर ह्या टेन्शन ह्या स्ट्रेसमुळे कोणते कोणते आजार होतात, तर कोणतेही पण आजार घ्या त्यामध्ये स्ट्रेस हे मेजर कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर आहे. तर मला आता तुम्ही कॉमेंटमध्ये चॅटमध्ये सांगा की तुम्हाला हे फाईट अँड फ्लाईट रिस्पॉन्स बद्दल कळालं की नाही, हा किंवा नाही. म्हणजे आपण आता पुढे जाऊ की आपल्या शरीरामध्ये काय जो परिणाम होतो टेन्शन आल्यावर याच्याविषयी आपल्याला सर्व कळालं असेल तर चॅट बॉक्समध्ये यस लिहा. थँक्यू सो मच, धन्यवाद डॉक्टर गणेश जी, धन्यवाद संदीप जी. आपल्याला हे कळालं असेल तर चॅट बॉक्समध्ये यस लिहा, म्हणजे आपण पुढे जाऊ. कारण की कसं आहे की तणावाचं मॅनेजमेंट व्यवस्थापन करायचं असेल तर तणावामध्ये आपल्या शरीरामध्ये काय बदल होतात हे माहीत होणं अत्यंत गरजेचं असतं. कारण की जर हे तणाव हे शॉर्ट टर्मसाठी चांगले असते, परंतु जर हा तणाव कॉन्स्टंट असला तर हे आपल्या शरीरावरला घातक असते. थँक्यू पुंडलिक जी. तर आता ह्या तणावामुळे कोणते कोणते आजार होतात, तर तणावामुळे लठ्ठपणा, हाय ब्लड प्रेशर, डायबिटीज, हार्ट डिझीज, अल्सर्स, पोटाचे जे अल्सर्स असतात, श्वसनाच्या समस्या आहे म्हणजे वारंवार ॲस्थमा होणे किंवा रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन होणे, पाठीदुखी, डोकेदुखी, मायग्रेन नावाचे वारंवार डोकं दुखतं, आर्थरायटिस म्हणजे सांधेवातपणा, कॅन्सर, त्वचेच्या समस्या, एक्झिमा वगैरे होऊ शकतो, आणि मानसिक आरोग्य समस्या म्हणजे अँग्झायटी, डिप्रेशन वगैरे होऊ शकते. आपण पाहिले की जर जास्त तणाव असला तर रोगप्रतिकार शक्ती कमी होते आणि त्यामुळे अशा व्यक्तींना इन्फेक्शन होण्याचे जास्त चान्सेस असतात. उदाहरणार्थ जर जास्त तणाव असला तर कोरोना होण्याची शक्यता जास्त असू शकते. काही व्यक्ती आत्महत्या करू शकतात किंवा ते राग येऊन दुसऱ्याची पण हत्या करू शकतात. असे व्यक्ती काही वेळेस तणाव कमी करण्यासाठी ॲडिक्शन्स म्हणजे अल्कोहोल असेल, मादक पदार्थ असेल त्याचा वापर करतात, तंबाखूचा वापर करतात, सिगरेटचा वापर करतात, हिंसक किंवा आक्रमक होतात. जर टेन्शन असेल तर अपघात होण्याचे चान्सेस जास्त असतात, झोपेच्या समस्या निर्माण होतात, झोप लागत नाही. तर अशा खूप साऱ्या समस्या ह्या तणावामुळे निर्माण होतात. तर आता हे तणावाशी कसं आपण सामोरे जायचं, तर आपल्या सर्वांना माहिती आहे की एखादा व्यक्ती झोपलेला असेल तर त्याला जागं करणं खूप सोपं आहे, परंतु जर एखाद्या व्यक्ती झोपेचं जर नाटक करत असेल तर त्याला आपण जागा करू शकत नाही. ओके, तर आपल्या जीवनामध्ये तणाव आहे का नाही, किती आहे, हे आपण पहिले त्याच्याविषयी आत्मनिरीक्षण केलं पाहिजे, त्याचं इव्हॅल्युएशन केलं पाहिजे. ओके, आणि आपल्या शरीरामध्ये किती तणाव आहे, कोणत्या कारणाने तणाव आहे, आपल्या शरीरा तणावामुळे काय काय अडचणी, आपल्या शरीरामध्ये काय काय आपल्याला आजार झालेले आहे, याचं आपण आत्मनिरीक्षण केलं पाहिजे. कारण की काय असतं की दोन प्रकारची व्यक्ती असतात. काही व्यक्तींना असं वाटतं की जगाभरचं सगळं टेन्शन माझ्याच डोक्यावर आहे. ओके, आणि दुसऱ्या प्रकारचे काही व्यक्ती असतात त्यांना वाटतं की हे माझ्या शरीरावर काही टेन्शन नाही, माझ्या आयुष्यात काही टेन्शन नाही. तर काय, मी एक उदाहरणाद्वारे सुरू तुम्हाला सांगतो. तर एका गावामध्ये काय असतं की एक प्रथा असते की दुसऱ्या दिवशी जर महाशिवरात्र असेल तर आदल्या दिवशी तिथे एक टाकी असते आणि त्या टाकीमध्ये प्रत्येक व्यक्तीने तिथे त्या टाकीमध्ये दूध टाकायचे, नंतर दुसऱ्या दिवशी पूजा होऊन त्या टाकीतलं दूध प्रसादारूपी सर्वांना वाटलं जाईल अशी प्रथा होती. तर एका व्यक्तीला वाटतं की यार ह्या गावामध्ये शेकडो व्यक्ती आहे, शेकडो व्यक्ती त्या टाकीमध्ये आता दूध टाकणार, मी पाणी टाकतो तर लोकांना कळणार पण नाही कारण की हजारो व्यक्ती आता त्या टाकीत दूध टाकणार आहे, मी एखादे लिटर जर पाणी टाकलं तर काय कळणार. तर
ते रात्री सर्व लोक त्या टाकीमध्ये दूध टाकतात आणि जेव्हा दुसऱ्या दिवशी पूजा होते आणि ते नळ खोलला जातो तर त्या नळातून फक्त पाणी येतं. ओके, तर सर्वच लोक असेच हे करतात की मी फक्त पाणी टाकलं तर काय झालं, हजारो लोक दूध टाकतील आणि सगळेच लोक पाणी टाकतात. तर अशा प्रकारे असे की स्ट्रेस हा प्रत्येकाला आहे, कमी जास्त प्रमाणात असू शकतो पण प्रत्येकाच्या जीवनात स्ट्रेस ताण आणि तणाव आहे. आणि दुसऱ्या प्रकारचे व्यक्ती असतात त्यांना वाटतं की हे स्ट्रेस माझ्यात नाही. तर एकदा उदाहरण देतो, एकदा एक व्यक्ती आहे, तो आहे 50 वर्षाचा, तो एक डॉक्टरांकडे जातो आणि डॉक्टरांना म्हणतो, डॉक्टर डॉक्टर मला वाचवा. डॉक्टर म्हणतात काय झालं, ते म्हणे की माझे वडील 80 वर्षाचे आहे, त्यांनी खूप मला खूप टेन्शन देतात, खूप ताण देतात. डॉक्टर म्हणतात की काय करतात ते, काय सांगू डॉक्टर, दिवसभर ते बाथटबमध्ये आंघोळ करतात, ते खेळण्या जे असतात लहान मुलांच्या त्यांच्या बरोबर खेळत असतात. तर डॉक्टर म्हणतात की ते 80 वर्षाचे आहे, त्यांचं थोडं बुद्धी म्हणजे त्यांचं जे स्मरणशक्ती कमी झाली असेल, तर ह्या जे बाथटबमध्ये आंघोळ करणं किंवा खेळण्या खेळणं याच्यामुळे तुला काय टेन्शन येतं. तो व्यक्ती म्हणतो की काय म्हणतात डॉक्टर, ते दिवसभर ते खेळण्याशी खेळतात, ते खेळण्या तोडतात आणि मलाच खेळणे खेळण्याला चान्स भेटत नाही. ओके, तर हा व्यक्तीच स्वतः वेडा असतो आणि तो म्हणतो की माझे वडील वेडे आहे. तर काही व्यक्ती असे असतात की त्यांना वाटतं की आम्हाला काही टेन्शन नाही. तर सर्वांनाच टेन्शन असतं, कमी जास्त प्रमाणात असतं आणि ते स्लोली आपल्या शरीरावर अफेक्ट करत असतं. तर आरशासमोर उभं राहा, आपलं जे शरीर आहे त्याकडे लक्ष द्या, आपलं वजन किती आहे, आपला बॉडी मास इंडेक्स किती आहे, आपलं वेस्ट टू हिप सर्कमफरन्स किती आहे. डोळे बंद करा, आत्मनिरीक्षण करा की आपल्याला कशामुळे टेन्शन आहे, कोणत्या टेन्शनमुळे आपल्या शरीरावर काय काय परिणाम होत आहे, आपण हे जीवन हे आनंदाने जगत आहो का फक्त मेकॅनिकली यांत्रिकरित्या जगत आहो. तर आपण याचं स्वतः इव्हॅल्युएशन केलं पाहिजे, कारण की कोणत्याही गोष्टीचं जर ट्रीटमेंट करायचं असेल तर डायग्नोसिस निदान करणं खूप गरजेचं आहे. तर पहिले हे निदान करणं अत्यंत गरजेचं आहे. तर पहिली गोष्ट आहे तर आपले जे शारीरिक आरोग्य आहे ते व्यवस्थित आहे का नाही, त्यासाठी तुम्ही तुमचं वजन पाहायला पाहिजे, तुमचं जे बॉडी मास इंडेक्स पाहायला पाहिजे. परंतु सगळ्यात सोपी गोष्ट आहे त्याला म्हणतात हे वेस्ट टू हिप सर्कमफरन्स. आता जी लठ्ठपणा असतो, ओबेसिटी असतो, जी ही सेंट्रल ओबेसिटी असते, जे आपल्या पोटासमोर जी चरबी जमा होते तीच चरबी आपल्या आयुष्यासाठी घातक असते. आणि आपल्या पोट्यासमोर आजूबाजूला जास्त चरबी झाली त्याला आपण सेंट्रल ओबेसिटी म्हणतो. तर ते जे व्यक्ती सेंट्रल ओबेसिटी असते त्यांच्यामध्ये हे डायबिटीजचं, ब्लड प्रेशरचं, हार्ट डिझीजचं प्रमाण जास्त असतं. त्याच्यामुळे वजनापेक्षा ही जी वेस्ट टू हिप सर्कमफरन्स तुम्ही जर तुमचं स्वतः घरी मोजलं तर तुम्हाला तुमच्या आरोग्याविषयी कळू शकतं. आता ही वेस्ट टू हिप सर्कमफरन्स कसं मोजायचं, तर आपल्याकडे जर मेजरिंग टेप असला तर आपलं हे वेस्ट सर्कमफरन्स आहे, आपली जी बेंबी असते त्याच्या थोडं त्या लेवलला किंवा त्याच्या खाली किंवा वरती त्या जो घेर आहे तो मोजायचा, त्याला वेस्ट सर्कमफरन्स म्हणतात. आणि आपलं हे जे हिप सर्कमफरन्स आहे, जिथं मॅक्सिमम सर्कमफरन्स आहे तिथं जो घेर आहे तो मोजायचा, त्याला हिप सर्कमफरन्स म्हणतात. आणि ह्या वेस्टला ह्या हिप सर्कमफरन्सनी भागायचं, डिवाइड करायचं. ओके, तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन काय म्हणतं, जर हे वेस्ट टू हिप सर्कमफरन्स पुरुषांमध्ये 0.9 वरती असेल तर त्याला सेंट्रल ओबेसिटी म्हणते, आणि महिलांमध्ये जर 0.85 वरती असेल तर त्याला सेंट्रल ओबेसिटी म्हणतात. आणि अशा व्यक्तींना मग डायबिटीज, हार्ट डिसीज होण्याचे प्रमाण जास्त आहे. तर तुम्ही आज हे वेस्ट टू हिप सर्कमफरन्स मोजा, हे नोट डाऊन करा की पुरुषांमध्ये 0.9 च्या कमी पाहिजे, स्त्रियांमध्ये 0.85 कमी पाहिजे. ओके, तर हे तुम्ही मोजा आणि तुम्ही सेंट्रल ओबेसिटी आहे का नाही ते करा. आणि जर असेल तर ही कशी कमी करायची त्यावर मी चर्चा करणार आहे. आणि दुसरं एक आहे की बॉडी मास इंडेक्स. तर बॉडी मास इंडेक्स म्हणजे तुमचं जे वजन आहे ते किलोग्रॅम केजी यामध्ये मोजा, तुमची हाईट हे मीटरमध्ये मोजा, आणि हाईटचं जे त्याला स्क्वेअर करा, ओके डबल करा, आणि वेट डिवायडेड बाय हाईट इन मीटर स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे. म्हणजे वरती वजन
आणि खाली हाईटचं स्क्वेअर इन मीटर हे जर 30 वरती असेल तर तुम्ही लठ्ठ आहात आणि तुम्हाला लवकरात लवकर आपल्या आयुष्यामध्ये बदल करण्याची खूप गरज आहे. ठीक आहे, तर या स्ट्रेसमुळे आपल्या शरीरावर काय परिणाम होतो, काही लक्षणं आहे, तर वेगवेगळी लक्षणं म्हणजे उदाहरणार्थ तोंड कोरड पडणे, छातीत धडधड होणे, स्नायू दुखणे, उदाहरणार्थ मान खांदे डोकं दुखणे, ब्लड प्रेशर वाढणे, वारंवार सर्दी किंवा फ्लू होणे, जे आजार आहे त्याची तीव्रता म्हणजे दमा आहे, त्वचेवर जर एक्झिमा आहे तो वाढणे, छातीत दुखणे, मायग्रेन किंवा डोकं दुखणे होणे, अपचन होणे, संडास साफ न होणे, पोटात कळा येणे, घाम येणे, मळमळ करणे, थरथर शरीर थरथर करणे, लवकर थकवा येणे, वजन काही जणांचं वाढतं किंवा काही जणांचं कमी होतं, मानसिक चिन्ह म्हणजे कॉन्सन्ट्रेशन करू शकत नाही, एकाग्र होण्यात अडचण, निर्णय घेऊ शकत नाही, स्मरणशक्ती कमी होते, नेहमी ती व्यक्ती गोंधळत राहते, हास्य तिच्या जीवनातून नाहीसच होतं, ते एक दुर्लक्ष म्हणजे आयसोलेटेड जीवन जगतात, वाईट स्वप्ने येतात, काही लोक मग व्यसनाच्या मागे जातात म्हणजे धूम्रपान मद्यपान मादक पदार्थांचे सेवन वाढते, नेहमी अशी व्यक्ती ओरडत असतात, त्यांच्या खाण्याच्या सवयीमध्ये बदल होतात, काही लोक जास्त खातात, काहीची भूक कमी होते, झोपेमध्ये बदल होतात, काही जास्त झोपतात, काहींना झोप येत नाही, अस्वस्थ असतं, नेहमी नख चावणे, विचलित राहणे, नेहमी अशी व्यक्ती चिंता राग चिडचिड अधीर असतात, रागीट असतात, निराश असतात, त्यांना नेहमी आपल्या आरोग्याची आयुष्याची भविष्याची काळजी असते आणि ते भीतीत असतात. तर ही जी चिन्हे आहे लक्षणे आहेत ही प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी असते, परंतु हे जे लक्षण आहे हे जर आपल्या जीवनामध्ये सतत येत असेल आणि ह्या ज्या लक्षणं आहे त्यामुळे जर आपले जे दैनंदिन जीवन याच्यामध्ये जर अडचणी निर्माण होत असेल तर समजायचं की तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त प्रमाणात स्ट्रेस आहे आणि ते तुम्ही ते प्रमाण तुम्ही क्वांटिफाय पण करू शकतात, त्याला मोजू शकतात. उदाहरणार्थ काही स्केल आहे, उदाहरणार्थ जर दैनंदिन जीवनात जो टेन्शन येतं की जे आपल्या नॉर्मल असतं त्याला तुम्ही 100 देऊ शकतो की त्याला आपण नॉर्मल म्हणतो, परंतु जर तुम्ही तुम्हाला चक्कर येत असेल, घाम येत असेल, तुम्हाला स्नायू म्हणजे डोकं दुखत असेल, आपल्या शरीरामध्ये ताण निर्माण होत असेल, अस्वस्थ असणार तुम्ही, तर तुम्हाला तुम्ही त्याला मॉडरेट स्ट्रेस असं म्हणू शकता. परंतु तुम्ही तुमच्या शरीरात नेहमी धडधडतं, तुम्हाला वाटतं की काहीतरी वाईट होणार आहे, तुमचं शरीर नेहमी थरथरतं, तेव्हा समजायचं की तुमच्या आयुष्यात खूप जास्त स्ट्रेस आहे. ओके, तर मित्रांनो आता आपण पाहिले की स्ट्रेस मुळे आपल्या शरीरामध्ये कोणते कोणते लक्षणं येतात, तर द चॅट बॉक्समध्ये लिहा की सर्वांना कळाले आहे की हे जे टेन्शन आहे त्यामुळे आपल्या शरीरामध्ये काय काय लक्षणं होतात. आता आपण यानंतर हा जो तणाव आहे हा कसा कमी करावा आणि आपलं हे जीवन आहे हे कसं निरोगी आणि आनंदी जगावे यावर आता वेगवेगळ्या जे ऍस्पेक्ट आहे त्यावर चर्चा करणार आहे. तर आतापर्यंत सर्वांना समजलं असेल तर चॅट बॉक्समध्ये यस लिहा. थँक्यू सो थँक्यू. यस यस, सगळ्यांना समजलंय की तणावामुळे आपल्या शरीरात काय काय बदल होतात. सगळ्यांना समजले, थँक्यू सो मच. आता हा तणाव कसा कमी करायचा, तर आता हे तणाव आहे यामध्ये कमी करण्यासाठी 3 स्ट्रॅटेजीज आहे. पहिली स्ट्रॅटेजी म्हणजे काय की आपण पाहिलं की तणावामुळे आपल्या शरीरामध्ये खूप सारे हॉर्मोन्स तयार होतात, ॲड्रिनॅलिन नॉर ॲड्रिनॅलिन कॉर्टिसॉल, हे शॉर्ट टर्मसाठी चांगले असतात परंतु लॉंग टर्मसाठी वाईट असतात. तर जास्त वेळ हे हॉर्मोन आपल्या शरीरामध्ये असले तर आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतो. तर ह्या हॉर्मोनला आपण कसं म्हणजे आउटलेट द्यायचं, आपल्या शरीरामधून हे हॉर्मोन कसे जाळून टाकायचे, तर ती एक रणनीती आहे. ओके, आणि त्याच्याविषयी आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो. तर एका कंपनी असते त्यामध्ये एक हप्पू सिंग नावाचा एक व्यक्ती आहे. आता हप्पू सिंग हा मी एक
उदाहरणार्थ घेतलाय, तर हप्पू सिंग नावाचा व्यक्ती त्या कंपनीत काम करतो. त्या कंपनीचा जो मॅनेजर असतो तो हप्पू सिंगला नेहमी झापत असतो की तू काही काम करत नाही, उशिरा येतो, मी तुला तुझा पगार कमी करून टाकणार, तुला खूप मी नोकरीतून काढून टाकणार, खूप नेहमी झापत असतो. तर त्यामुळे हप्पू सिंगला त्या ज्या मॅनेजर असतो त्याविषयी खूप राग निर्माण होतो आणि त्याला खूप चीड येते आणि त्याला वाटतं की चप्पल काढून ह्या मॅनेजरला मारावं. परंतु त्याला नोकरीचं भीती असते की असं केलं तर आपली नोकरी जाणार, कुठे आपल्याला नोकरी नाही भेटणार, त्यामुळे तो खूप कंट्रोल करतो. परंतु जसं जसं त्याचा जो मॅनेजर आहे त्याच्यावर अत्याचार करतो, त्याला झापत असतो, तर त्याचे जे राग असतो तो खूप वाढत जातो. तर एक दिवस काय होतं की तो ऑफिसमध्ये जाणं थांबून जातो. तर त्याचे जे आई वडील असतात त्यांना चिंता होते की हा एवढा टेन्शनमध्ये काय, तर हे त्याला डॉक्टरांकडे घेऊन जातात. तर डॉक्टर जेव्हा सर्व ऐकतात तेव्हा त्याला म्हणतात की उपचार खूप एक सिंपल उपचार आहे, तू काय कर, तुझा जो बॉस आहे ना त्याचा मोठा फोटो तू आपल्या घरी मध्ये ठेव, आणि जेव्हा तू नोकरीला जातो त्याच्या पहिले आणि नोकरीला आल्यानंतर त्या फोटोला तू 5-5 वेळा तुझ्या चपलेने मार. ओके, तर तो हप्पू सिंग म्हणतो की याच्यामुळे काय होणार, तर डॉक्टर म्हणतात की तू हे कर तसे, तर तो डॉक्टरांनी जे सांगितलंय तर तसंच करतो. तर काही दिवसानंतर त्याचा जो राग असतो त्याचा जो बॉस असतो त्याच्याविषयी खूप कमी होतो आणि त्याचं जे काम आहे त्याची जी वर्क एफिशियन्सी आहे ती वाढते, त्याच्या कामामधलं मन असतं, एकाग्रता वाढते, त्याची कामाची एफिशियन्सी वाढते. आणि 1 महिन्यानंतर त्याचा बॉस त्याला बोलवतो आणि त्याला म्हणतो की हप्पू सिंग तुझं हार्दिक अभिनंदन, मी तुला ह्या महिन्याचा एम्प्लॉई ऑफ द इयर अवॉर्ड देत आहे, तुझं जे काम आहे ते अतिउत्तम आहे मागच्या महिन्यात, परंतु सर्वात प्रथम तुझा हा जो चेंज झालाय, तुझी जी वर्क एफिशियन्सी जी वाढली आहे त्याचं तू मला राज सांग. हप्पू सिंग म्हणतो सर त्याचं जे गुपित आहे ते मला विचारू नका. ओके, तर काय केलं हप्पू सिंगने की त्याचा जो राग आहे तर तो त्याच्या बॉसच्या फोटोला चप्पल मारून त्यांनी त्याचं निरासन केलं. तर आपण काय करू शकतो, आपल्या शरीरामध्ये जो टेन्शन येतो, राग येतो, त्याचं कसं निरासन करू शकतो, तर फिजिकल एक्सरसाइज करून. ओके, म्हणजे व्यायाम करून. जर आपल्याला शरीरामध्ये खूप टेन्शन असेल तर त्या व्यक्तीने व्यायाम करा. तर व्यायाम केल्यामुळे काय होतं की जे आपल्या शरीरामध्ये जे हॉर्मोन्स तयार होतात त्याला ते त्यामध्ये उपयोग होऊन जातात आणि त्याच्यानंतर आपलं जे शरीर आहे ते रिलॅक्स होतं आणि आपल्या शरीरात जे घातक हॉर्मोन्स असतात त्या टेन्शनमुळे तयार झालेले असतं त्याला आउटलेट भेटतं. तर फर्स्ट इज की आपले जे शरीरात टेन्शनमुळे जे हॉर्मोन्स निर्माण झाले त्याला आउटलेट देणं आणि ते फिजिकल एक्सरसाइज करून, ही एक स्ट्रॅटर्जी झाली. दुसरी स्ट्रॅटर्जी म्हणजे एक गोष्ट तुम्हाला एक उदाहरण देतो. जर मी तुमच्या घराच्या बाहेर जर खूप सारे शेण टाकलं तर काय होणार, तर त्या शेणातून खान वास येणार आणि तुमच्या घरात कोणी येणार नाही. परंतु तेच शेण जर आपण जर गार्डनमध्ये झाडांना खत म्हणून टाकलं तर काय होणार, तर ती झाडाची वाढ होणार, त्या झाडांना फुलं येणार आणि फुलातून सुगंध येणार. तर आपण काय केलं की शेणाची जी दुर्गंध आहे ती फुलांच्या सुगंधामध्ये परिवर्तित केली. ओके, तसंच आपल्या जे शरीरामध्ये जे टेन्शन असतं ते काही वाईट नसतं, त्याच्यामध्ये खूप ऊर्जा असते. ह्या ऊर्जेचं जर आपण क्रिएटिव्हली ट्रान्सफॉर्म केलं, त्याचा चांगला वापर केला, तर त्याच्यामुळे आपलं आयुष्य पण एक सुखमय होऊ शकतं, आपण आयुष्यामध्ये प्रगती आणि यश करू शकतो. तर हे जे स्ट्रेस आहे याचं क्रिएटिव्ह ट्रान्सफॉर्मेशन कसं करायचं, तर आपण वेगवेगळ्या प्रकारचे छंद जोपासू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ सिंगिंग आहे, डान्सिंग आहे, पेंटिंग आहे, गार्डनिंग आहे, किंवा आपण एखादं व्हॉलंटियर म्हणजे समाजसेवा करू शकतो, किंवा एखादं दुसऱ्याला जे उपयोगी हवं हे काम करू शकतो. तर ही जी एनर्जी आहे याचं आपण क्रिएटिव्हली ट्रान्सफॉर्म करू शकतो. तर ही एक झाली दुसरी स्ट्रॅटेजी टेन्शन कमी करण्यासाठी. आणि तिसरी स्ट्रॅटेजी म्हणजे टेकिंग केअर ऑफ रूट. आता एक गोष्ट तुम्हाला सांगतो. तर एक राज्य असतं आणि त्या राज्याची जी एक राणी असते तिचं खूप सुंदर
असा बगीचा असतो, त्या बगीच्यामध्ये खूप सुंदर फुलं असतात आणि ते खूप फेमस असतात. खूप दूरवरचे दूरचे लोक ते तो बगीचा पाहण्यासाठी येत असतात. परंतु दुर्दैवाने ती राणी आजारी पडते आणि इलाजासाठी तिला दुसऱ्या शहरात जायचं असतं. तर त्या गार्डन जे बगीचा असतो त्याच्या विषयी ती चिंतेत असते. तर तिचा 10 वर्षाचा मुलगा येतो आणि तो म्हणतो की आई तू काळजी करू नको, तू तुझ्या आरोग्याचं ट्रीटमेंट याच्याविषयी तू लक्ष केंद्रित कर आणि हा जो बगीचा आहे त्याची काळजी मी घेते. तर राणीला थोडा आनंद होता आणि ती ट्रीटमेंटसाठी निघून जाते. 1 महिन्यानंतर जेव्हा राणी येते तेव्हा ती बगीचा पाहते आणि बगीचा पूर्ण सुकून गेलेला असतो, कोणत्याच झाडाला पाने नसतात, फळं नसतात, फुलं नसतात. तर ती तिच्या मुलाला खूप रागवते. पण तिचा मुलगा म्हणतो आई मला रागू नको, मी सकाळपासून रात्रपर्यंत ह्या जो बगीचा आहे त्याच्यात काम करत होतो, प्रत्येक पानाला मी पुसायचो, प्रत्येक फुलाला मी पाणी द्यायचो, प्रत्येक पानाला मी पाणी द्यायचो, परंतु मला कळालंच नाही की हे झाड का सुकून गेले. ताई म्हटली की बाळा प्रत्येक झाडाचा जीव हा त्याच्या पानामध्ये फुलामध्ये किंवा फळामध्ये नसतो, तर त्याच्या मुळामध्ये असतो, रूटमध्ये असतो. जर तू मुळाला जर पाणी दिलं असतं तर त्या झाडाला आपल्या पाने फुलं आणि फळं आली असतात. तू त्या रूटची काळजी केली नाही त्यामुळे ती झाडे सुकून गेली. तर मित्रांनो आपण हे फक्त शरीर नसतं, आपण शरीर मन त्याबरोबर आत्मा पण असतो आणि आत्मा आपलं हे रूट असतं आणि ह्या आत्मालाच आपण विसरून गेलो आहे आणि ह्या आत्माला आपण विसरून गेलं त्याचमुळे आपल्या शरीरात जो आपला जो शरीर आहे त्यामध्ये आजार निर्माण झाले, त्यामुळेच आपल्या मानसिकतेमध्ये आजार मानसिक आजार निर्माण झाले. किंवा कारण की आपण आपला जो हा रूट आहे तर तो आपण विसरून गेला आहे, आपला आत्मा विसरून गेलेला आहे. तर ह्या जो रूट आहे त्याची आपण कशी काळजी घेतली पाहिजे तर ती मेडिटेशन करून किंवा ध्यान करून. ठीक आहे, तर हे 3 स्ट्रॅटेजी आहे की याद्वारे आपण आपला जो आपल्या शरीरामध्ये आपल्या आयुष्यामध्ये जी चिंता आहे त्यावर आपण मात करू शकतो आणि निरोगी आयुष्य जगू शकतो. ठीक आहे, तर आपण आता थोडक्यात ह्या स्ट्रॅटेजीज आहे त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. तर कोणीतरी म्हटलंय की माझा व्हॉइस लो होत आहे, माझा आवाज येत आहे? माझा आवाज येत आहे सर्वांना? कमेंट बॉक्स मध्ये लिहा. यस यस, आवाज येत आहे माझा. थँक्यू सो मच फॉर द फीडबॅक. तर अशा 3 स्ट्रॅटेजीज आहे की थोडा ब्रेक होत आहे का? एक मिनिट मी पाहतो. आता आवाज येत आहे माझा? माझा आवाज येत आहे आता सर्वांना? थँक्यू संदीप जी, थँक्यू संजय जी, थँक्यू, थँक्यू सो मच. तर आता आपण ह्या 3 स्ट्रॅटेजीज पाहिल्या. आता आपण थोडक्यात प्रत्येक स्ट्रॅटेजी विषयी आपण आपल्या आयुष्यामध्ये ह्या स्ट्रॅटेजीज कसे आपण उपयोगी करू त्याविषयी चर्चा करणार आहे. तर पहिलं आपण पाहिलंय की शारीरिक व्यायाम. ततर दररोज 30 मिनिटे आणि आठवड्यात कमीत कमी 5 दिवस शारीरिक व्यायाम करणं अत्यंत गरजेचं आहे. शारीरिक व्यायामामुळे टेन्शन कमी होतं, आपल्या शरीरामध्ये एंडॉर्फिन नावाचे हॉर्मोन्स असतात ते सिक्रेट होतात, त्याच्यामुळे आपल्याला एक फील गुड असं आपण ते फील गुड जे असतं म्हणजे की आपल्याला चांगलं वाटतं, कॉन्फिडन्स वाढतो. तर हे एंडॉर्फिन हॉर्मोन्स तयार होत असतात, आपले जे हार्ट आहे आपले लंग आहे ते स्ट्रॉंग होत असतात, मसल स्ट्रॉंग होत असतात. तर व्यायामाचे खूप सारे फायदे आहेत. तर 30 मिनिटं व्यायाम करणे अत्यंत गरजेचं आहे. तर व्यायामचे 3 प्रकार असतात की एक्सरसाइज विच इन्क्रीज
स्टॅमिना एक्सरसाइज विच इन्क्रीज स्ट्रेंथ अँड एक्सरसाइज विच इन्क्रीज फ्लेक्सिबिलिटी. तर स्टॅमिना इन्क्रीज करणारे एक्सरसाइज कोणते, उदाहरणार्थ ब्रिस्क वॉकिंग करणे, ॲरोबिक वॉकिंग किंवा रनिंग करणे, सायक्लिंग करणे, स्विमिंग करणे, डान्सिंग करणे. तर याच्यामुळे काय होतं की स्टॅमिना इन्क्रीज होतो. एरोबिक कोणत्या एरोबिक एक्सरसाइज केलं तर त्याने स्टॅमिना तयार होतो. स्ट्रेंथ, स्ट्रेंथ म्हणजे जे जिममध्ये वजनचे व्यायाम्स असतात त्याच्यामुळे आपल्या जे मसल्स असतात त्याची स्ट्रेंथ वाढत असते, किंवा पुशअप असतात, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे जिममध्ये व्यायाम केले जातात त्याच्यामुळे आपली स्ट्रेंथ वाढते. आणि तिसरं म्हणजे फ्लेक्झिबिलिटी, म्हणजे योगा असतात किंवा स्ट्रेचिंग एक्सरसाइज असतात. तर हे तीन प्रकारचे एक्सरसाइज असतात. तर ह्या तीन प्रकारच्या एक्सरसाइज ह्या दररोज करणे अत्यंत गरजेचं आहे. आपण काय आहे की दिवसभर बसून असतो, प्रवास करताना वाहनाचा वापर करतो, टीव्ही पाहताना बसून असतो, तर त्यामुळे काय आहे की आपण स्थूल झालेलो आहे आणि त्याच्यामुळेच हे खूप आजार वाढत चालले आहे. तर आपले शरीर हे नेहमी मूव्हिंग ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. उदाहरणार्थ तुम्ही जर कुठे जायचं असेल तर तुम्ही सायकलचा वापर किंवा चालत जा. तुम्हाला एखादी इमारत चढायची असेल तर लिफ्टचा वापर न करता पायऱ्यांचा वापर करा. तर आणि घरी जर तुम्ही एक तास कंटिन्युअस चेअरमध्ये बसला असेल तर 5 मिनिटं उठून थोडा चालत राहा, स्ट्रेचिंग करत राहा, आणि जास्तीत जास्त आपलं शरीर हलतं ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि असं जर ठेवलं तर आपल्या जे बरेचसे आजार आहेत ते कमी होऊ शकतात. दुसरं म्हणजे विश्रांती. आपण सतत काम करत असतो आणि विश्रांतीला टाइमच आपण देत नाही, तर त्यामुळे जेव्हा कधी तुम्ही दिवसभर काम करून येतात तेव्हा थोडा एक आंघोळ करा आणि बेडमध्ये थोडं असं एकदम स्थिर आणि रिलॅक्स होऊन जा. त्याला प्रोग्रेसिव्ह मसल रिलॅक्सेशन म्हणतात. आता प्रोग्रेसिव्ह मसल रिलॅक्सेशन ची सुरुवात करायची असेल तर तेव्हा काय करायचं की आपल्या स्नायूला 5 सेकंद असं कॉन्ट्रॅक्ट करायचं आणि 5 सेकंद रिलॅक्स करायचं, 5 सेकंद कॉन्ट्रॅक्ट करायचं, 5 सेकंद रिलॅक्स करायचं. तर पायापासून सुरुवात करून पहिले पायाचे स्नायू झाले, नंतर पोटाचे, नंतर छातीचे, नंतर हाताचे, नंतर मानीचे, नंतर चेहऱ्याचे. तर 5 सेकंद तुम्ही कॉन्ट्रॅक्ट करा, 5 सेकंद रिलॅक्स करा, नंतर वरच्या स्नायूंना जा आणि पूर्ण क्रिया झाल्यानंतर तसंच पडून राहा आणि आपल्या श्वासवर ध्यान देत असं शांत स्थिर काही न विचार करता पडून राहा. याला प्रोग्रेसिव्ह रिलॅक्सेशन किंवा शवासन म्हणतात. हे केलं तर तुमचा पूर्ण जो टेन्शन असेल दिवसभराचा तो निघून जाणार. आता पोषण म्हणजे जे डाएट आहे ते खूप महत्वाचं आहे. चांगलं डाएट असलं तर आपलं आरोग्य चांगलं असतं. जर वाईट जर अन्न खाल्लं तर आपलं शरीरामध्ये आजार निर्माण होतात. आता कोणतं म्हणजे कोणी म्हणतात तुम्ही हाय फॅट डाएट खा, कोणी म्हणतात लो फॅट डाएट खा, कोणी म्हणतात केटोजेनिक डाएट खा, कोणी म्हणतात हे खा, कोणी म्हणतात ते खा, कोणी म्हणतात दिवसातून 2-3 वेळा खा, कोणी म्हणतात 2-2 तासात खा. तर खूप सारं कन्फ्युजन आहे की कोणतं जेवण खाल्लं पाहिजे आणि कसं खाल्लं पाहिजे. तर ह्या विषयावर मी खूप सारं रिसर्च केलं आहे आणि ह्या रिसर्चचं मी थोडं समरी तुमच्या समोर देत आहे. तर आपल्या जे पूर्वज आहे ते कोणतं अन्न खात होते, तर 99% ते काय खात होते, हिरव्या पालेभाज्या, फळं, जे रूट्स असतात जसे गाजर आहे, मुळी आहे, कंदमुळ आहे, ते खात होते. लेग्युम्स म्हणजे जे आपण शेंगा वगैरे म्हणतो ते खात होते, नट्स खात होते आणि 1% अन्न ते ग्रेन्स म्हणजे आपले जे ज्वारी बाजरी वगैरे ते खात होते. परंतु जसं जसं डेव्हलपमेंट होत गेलं, म्हणजे पहिलं प्रिमेटिव्ह होतं, नंतर मग ॲग्रिकल्चरल रिव्होल्युशन झालं आणि आता इंडस्ट्रियलाइज रिव्होल्युशन झालं आणि आपल्या अन्नामध्ये अमूलाग्र बदल झालाय. आपले जे पूर्वज जे खायचे ते आपण फक्त 23% खातोय आणि आपण जास्त आता रिफाईंड ग्रेन्स खातोय. ग्रेन्समध्ये प्रॉब्लेम नाही, गव्हामध्ये प्रॉब्लेम नाही, परंतु ज्या प्रमाणे आपण तो खात आहे, पहिले कसे जातात दळलेलं गहू खात होतं त्यामुळे त्याचे जे फायबर्स फॅट आहे त्याच्यातच राहायचे आणि त्याच्यामुळे त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असायचा. परंतु आपण कसं गिरणीतलं पीठ खातो आणि त्यामुळे साखर खूप प्रचंड प्रमाणात वाढते. आपण खूप सारे जंक फूड खात आहे, खूप सारे फूड्स की ज्याच्यामध्ये शुगर्स आहे, स्वीटनर्स आहे, ते खूप खात आहे आणि त्याच्यामुळे हे सगळे आजार वाढत आहे. म्हणजे कार्बोहायड्रेट आहे, रिफाईंड कार्बोहायड्रेट, प्रोसेस फूड, याचे प्रमाण खूप वाढत आहे. आता नवीन जी थिअरी आहे की
हे लठ्ठपणा डायबिटीस काय होतो तर तो म्हणजे इन्सुलिन रेझिस्टन्समुळे होतो, की इन्सुलिन त्याच्या जे रिसेप्टर असतात त्याच्यावर कार्य करत नाही आणि त्यामुळे जे साखर आहे ती पेशीत जात नाही, पेशीला एनर्जी भेटत नाही, त्यामुळे पेशी आजारी पडते आणि ती साखर रक्तातच राहते आणि साखरेचं रक्ताचं प्रमाण वाढून ते वेगवेगळ्या अवयवाला घातक म्हणजे आजार निर्माण करते, म्हणजे किडनी असेल, हार्ट असेल किंवा ब्रेन असेल. तर हे इन्सुलिन रेझिस्टन्स का होत आहे, तर आपण हे जे जास्त गोड पदार्थ, जास्त रिफाईंड कार्बोहायड्रेट खात आहे, जंक फूड खात आहे, त्याच्यामुळे होतात. दुसरी गोष्ट, जास्त आपण ॲनिमल प्रोटीन्स खात आहे त्याच्यामुळे पण इन्सुलिन रेझिस्टन्स वाढत आहे. तिसरी गोष्ट, आपण जास्त हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप म्हणजे कोल्ड ड्रिंक्स आहे, आपण जे आपण सॉस वगैरे असतात जे आर्टिफिशियली गोड पदार्थ असतात ते जास्त खात आहे, तर त्याच्यामुळे हे इन्सुलिन रेझिस्टन्स वाढत आहे. आणि कॉर्टिसॉल पण हे इन्सुलिन रेझिस्टन्स वाढवण्यात मदत करतं, की जे टेन्शनमुळे वाढतं, स्ट्रेसमुळे वाढतं. आणि आपण फायबर कमी खात आहे, तर याचा सर्वांचा परिणाम इन्सुलिनच्या रेझिस्टन्समुळे होतो. या इन्सुलिन रेझिस्टन्समुळेच लठ्ठपणा, डायबिटीज, हायर डिझीज आणि लिव्हरचा आजार आणि कॅन्सर किंवा हार्ट अटॅक होतो. ठीक आहे, तर हे इन्सुलिन रेझिस्टन्स आता का निर्माण होत आहे, तर आपण पाहिलं की जास्त रिफाईंड कार्बोहायड्रेट, जास्त ॲनिमल प्रोटीन्स खाल्ल्यामुळे आपल्या शरीरामध्ये इन्सुलिनचं प्रमाण वाढत आहे. पण काय होतं की आपण उदाहरणार्थ जर ब्रेकफास्ट घेतला, जर सकाळी नाश्ता केला, तर इन्सुलिन वाढतं आणि परत ते नॉर्मल होऊन जातं. आणि जोपर्यंत आपण दुपारचं खात नाही तोपर्यंत इन्सुलिनची लेवल कमी होते आणि इन्सुलिनची जी सेन्सिटिव्हिटी आहे ती मेंटेन राहते. परत आपण दुपारी खातो, थोड्या एक दोन तास ते इन्सुलिन वाढतं आणि परत ती इन्सुलिनचं प्रमाण कमी होतं. आपले जे पॅनक्रियाजमध्ये बीटा सेल्स असतात त्याला रेस्ट मिळते आणि डिनर्समध्ये पण वाढतं आणि नंतर एक दोन तासात कमी होऊन पूर्ण रात्रभर हे कमी असतं. तर युजुअली आपण जर दिवसातून 3 वेळा खाल्लं तर आपल्या जे शरीराचं जे इन्सुलिन आहे ते काही वेळा काम करते आणि बऱ्याच वेळा विश्रांती घेते. आणि आपल्याला माहीत असेल तर विश्रांती घेतली तर मग नंतर परत काम करण्यास आपल्यात जोम असतो. ओके, तर हे आपले पूर्वज खायचे 3 वेळा. पण आता आपण काय करतो, आता आपण नाश्ता करतो, लगेच एक दोन तासानंतर काहीतरी खात राहतो, चहा पिणार, बिस्किट खाणार, परत दुपारी खाणार, परत संध्याकाळी चहा बिस्किट किंवा काहीतरी खाणार, परत रात्री खाणार, डिनर खाणार, परत रात्री काहीतरी आईस्क्रीम खाणार. त्यामुळे काय झालंय की हे जे इन्सुलिन आहे हे कंटिन्युअस आपल्या शरीरात वाढत राहतं, त्याला काही रेस्टच भेटत नाही. आणि एखाद्या व्यक्तीला आपण जर सतत काम केलं तर तो काय करणार, नंतर काम करणंच विसरून जाणार. तर आपण काय की हे जे पॅनक्रियाजच्या बीटा सेल्सला एक कंटिन्युअस काम करायला लावतो, इन्सुलिनला कंटिन्युअस काम करायला लावतो, त्यानंतर मग ते थकून जातो, तो म्हणतो आता मी कामच नाही करणार आणि त्यामुळे हे इन्सुलिन रेझिस्टन्स निर्माण होतं. आणि एकदा इन्सुलिन रेझिस्टन्स निर्माण झालं की मग साखर पेशीमध्ये जात नाही आणि शरीरातली साखरचं प्रमाण वाढतं आणि डायबिटीज होते. तर आपण हे दिवसभर खातच असतो, चरतच असतो, त्यामुळे हे आजाराचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. ओके, तर आता सर्वोत्तम आहार कोणता? आता जगामध्ये वेगवेगळे आहार आहे. कोणी म्हणतात की कमी चरबीयुक्त, कमी लो फॅट डाएट खा, कोणी म्हणतात कमी कार्बोहायड्रेट असलेलं डाएट खा, कोणी म्हणतं हाय प्रोटीन डाएट खा. तर तुम्ही सर्व गोंधळलेलेच असणार. ओके, तर कमेंट बॉक्समध्ये लिहा की तुम्हाला काय वाटतं की कोणत्या प्रकारचं डाएट चांगलं आहे. लो फॅट डाएट चांगलं आहे की लो कार्बोहायड्रेट डाएट चांगलं आहे की हाय प्रोटीन डाएट चांगलं आहे की किटोजेनिक डाएट चांगलं आहे. कमेंट बॉक्समध्ये लिहा कोणत्या प्रकारचं डाएट हे आपल्या आयुष्यासाठी चांगलं आहे. लो फॅट डाएट, बॅलन्स डाएट, लो फॅट लो कार्ब डाएट, हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. आणि याच तुम्हाला मी आता म्हणजे आज उत्तर देऊन टाकणार आहे की कोणतं डाएट चांगलं आहे. ओके, आणि केव्हा किती वेळा खाल्लं पाहिजे आणि हे सायंटिफिक आहे. आणि याच्याविषयी मी जवळजवळ 4-5 वर्षापासून, माझा 4 वर्षापूर्वी तुम्ही युट्यूबवर व्हिडिओ पाहिला असेल की यू मे नॉट बी नोईंग अबाउट डाएट विच मी मे बी मेकिंग यू सिक, हा 4-5 वर्षापूर्वी मी युट्यूबवर 1 तासाचा व्हिडिओ टाकलेला होता की बॅलन्स डाएट कसं खायचं. तर याविषयी मी खूप रिसर्च केलेला आहे आणि
तुम्हाला याविषयी तुमचं जे डाऊट आहे की कोणतं लो कार्बोहायड्रेट लो फॅट हाय प्रोटीन कोणतं डाएट खायचं ते आज क्लिअर करणार आहे. तर आतापर्यंत तुम्हाला कळालं ना की ही ओबेसिटी डायबिटीज का होते, कमेंट बॉक्समध्ये लिहा. कळालं असेल, कोणाला कळालं ना असेल तर मी परत सांगतो की आपण जास्त रिफाईंड पदार्थ खातोय, जास्त साखर खातोय आणि दिवसभर खात राहतोय, ह्या कारणामुळे हे ओबेसिटी डायबिटीज हार्ट डिझीजचं प्रमाण वाढत चाललंय. जर तुम्हाला हे कळालं असेल तर येस लिहा कमेंट बॉक्समध्ये. म्हणजे आता आपण कोणतं डाएट खाणार याच्याविषयी चर्चा करणार. थँक्यू सो मच. डाएट सर्व विथ अ फुल लव, इट विथ अ ड्यू फेथ इन इट गॉड इज गिवन. थँक्यू, इट्स एकदम छान उत्तर दिलं. यस यस. तर आता आपण कोणतं डाएट आता हे आहे, ठीक आहे. तर पूर्ण जगामध्ये रिसर्च झालाय की वेगवेगळे जे देशातील संस्कृतीतील कल्चरचे लोक कोणते डाएट खातात, त्यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचे आधार आहे आणि कोणतं बेस्ट डाएट आहे, ठीक आहे. तर पहिलं हे आहे इस्किमो लोक. हे राहतात जे आपण अँटार्क्टिका वगैरे जिथे जास्त बर्फ वगैरे असतात तिथे हे इस्किमो लोक राहतात. आता इस्किमो लोक काय खातात तर ते जास्त मांस खातात, ओके. आणि त्यांच्या आहारामध्ये व्हेजिटेबल वगैरे फ्रूट वगैरे प्रकार नसतोच. म्हणजे ते त्यांचं जे अन्न आहे ते एक तर फॅट प्रोटीन युक्त असतं आणि त्यांच्या याच्यामध्ये कार्बोहायड्रेट व्हेजिटेबल फ्रूट्स वगैरे काहीच नसतात. परंतु रिसर्चमध्ये असं आढळून आलं की अशा व्यक्तींमध्ये लठ्ठपणा मधुमेह हार्ट डिझीज कॅन्सरचं प्रमाण खूपच कमी आहे, ओके. आता दुसरं हे मसई ट्राईब आहे आफ्रिकेतील. हे व्यक्ती काय खातात तिथले तर ते मांस खातात, ते दूध खातात. तर ॲनिमल प्रोटीन्स याचा जास्तीत जास्त वापर करतात आणि क्वचितच हिरव्या पाल्याच्या फळं खातात, कार्बोहायड्रेट खात नाही. परंतु त्यांच्यामध्ये हार्ट डिझीज ओबेसिटी डायबिटीज कॅन्सर याचं प्रमाण एकदम कमी आहे, म्हणजे एकदम निग्लिजेबल प्रमाण आहे. आता हे ओकिनावा हे जपानमध्ये लोक आहे, यांचं जे लाईफ स्पॅन आहे हे जगातलं सर्वात जास्त आहे. हे वन ऑफ द ब्लू झोनमध्ये येतात. ब्लू झोन हे 5 ब्लू झोन आहे आपल्या जगामध्ये की तिथले व्यक्ती कमीत कमी 90 आणि 100 वर्ष पुढेच आयुष्य जगत असतात. आणि 90 आणि 100 वर्षाचे पण व्यक्ती तुम्हाला रस्त्यातून चालताना काम करताना दिसणार. म्हणजे तिथे 100 वर्ष आयुष्य जगणं हे कॉमन आहे, ओके. आणि त्यातलंच एक आहे ते हे ओकिनावा जपानमध्ये आहे, एक स्टेट आहे. तर तिथले व्यक्ती जगातले सर्वात जास्त वय जगतात आणि त्यांचं आहारमध्ये 85% कार्बोहायड्रेट असतं, ओके. आणि फक्त 15% फॅट अँड प्रोटीन्स असतात. तर आता आपण याच्यात काय निष्कर्ष काढला की इस्किमो जास्त प्रोटीन्स खातात, कार्बोहायड्रेट खात नाही. मसाई ट्राईबचे जास्त कार्बोहायड्रेट इस्किमो जास्त फॅट अँड प्रोटीन्स खातात तरी ते हेल्दी आहे. मसाई जास्त प्रोटीन खातात, कमी कार्बोहायड्रेट खातात तरी हेल्दी आहे. आणि ओकिनावाचे व्यक्ती जास्त ओकिनावा स्टेटचे लोक जास्त कार्बोहायड्रेट खातात तरी हेल्दी आहे. म्हणजे प्रोटीन फॅट कार्बोहायड्रेट हे काही आरोग्यासाठी हानिकारक नाही, ओके. तर प्रॉब्लेम काय आहे की 95% कार्बोहायड्रेट खा, 95% मांस खा, 95% चरबीयुक्त आहार खा तरी निरोगी असू शकतो. तर कसं पण हे लोक खातात की ते अनप्रोसेस्ड खातात आणि त्या ज्या वातावरणाने त्याच्यासाठी ते योग्य आहार आहे त्यांच्यासाठी आणि त्यामध्ये ते काही प्रोसेस फूड खात नाही, शुगर खात नाही, प्रोसेस ग्रेन खात नाही आणि ते निरोगी जगतात. तर तुम्ही 95% कार्बोहायड्रेट किंवा 95% प्रोटीन किंवा फॅट जरी खाल्लं तरी तुम्ही निरोगी आयुष्य जगू शकतात, पण प्रोव्हाइडेड ते तुमच्या कल्चरला सुटेबल पाहिजे आणि ते अनप्रोसेस्ड पाहिजे आणि जे जंक फूड आहे आणि साखर ती खाल्ली न गेलेली पाहिजे तर तुम्ही निरोगी आयुष्य जगू शकतात. आणि आजकाल काय की हे 500 जे रोग म्हणतो आपण ओबेसिटी डायबिटीज हार्ट डिझीज हे सो कॉल्ड वेस्टर्न डाएट आहे, जे प्रोसेस्ड डाएट आहे की ज्यामध्ये शुगर जास्त आहे, ज्यामध्ये
जंक फूड जास्त आहे, ज्यामध्ये ॲनिमल प्रोटीन जास्त आहे, तर त्यामुळे हे सगळे आजार वाढत आहेत. ठीक आहे, तर मग आता खायचं काय? तर खूप सारे रिसर्च झालेले आहे आणि करोडो रुपये त्यामध्ये खर्च झालेले आहे आणि काहीच निष्कर्ष निघला नाही. परंतु सर्व रिसर्चचा आता एकच निष्कर्ष निघलाय की जर तुम्हाला हेल्दी राहायचं असेल तर तुम्ही जे अन्न ग्रहण करा जास्त नाही आणि बहुतेक व्हेजिटेरियन डाएट खा. ह्या एकच शब्दामध्ये तुम्हाला कोणतं आहार आपल्या आरोग्यासाठी आवश्यक आहे त्याचं उत्तर मिळणार. म्हणजे तुम्ही जे अन्न आहे ते खा. आपण काय खातोय? जंक फूड खातोय जास्त, तर ते अन्न नाही. जे अन्न पॅकेज फूडमध्ये असतं, जे कंपनी तयार करतात, ते अन्न नसतं. जे घरामध्ये तयार केलेलं जातं त्याला अन्न म्हणतात, ते खा. दुसरं वाक्य म्हणजे जास्त खाऊ नका. म्हणजे कमी खाल्ले तरी प्रॉब्लेम, जास्त खाल्ले तरी प्रॉब्लेम, मॉडरेट खा. आणि तिसरं म्हणजे व्हेजिटेरियन खा. तर हे जे तीन वाक्य आहे हे जगामध्ये जेवढं काही रिसर्च झालेलं आहे त्याचा सार आहे. आणि हे कोणी जर याच्याविषयी जर हे आपल्या आरोग्यात आणि आयुष्यात याचं जर ते वापरलं तर त्यांचं आरोग्य निरोगी राहू शकतं. म्हणजे व्हेजिटेरियन, मॉडरेट अँड होममेड अनप्रोसेस डाएट हे सगळ्यात बेस्ट डाएट आहे की जे तुमच्या कल्चरसाठी सुटेबल आहे, जे तुमचे पूर्वज खात आहे. तर सगळ्यात सोपी टेस्ट म्हणजे तुमच्या आजी आजोबाला विचारायचं, तुमच्या पूर्वजांना विचारायचं की तुम्ही कोणते जेवण तुम्ही जगत हो खात होतात आणि कसे खात होतात. ओके, आपले आई आजोबा हे आईस्क्रीम खात होते का, पिझ्झा बर्गर खात होते का, हा कुरकुरे खात होते का? नाही खात होते. त्यांच्यामध्ये ओबेसिटी डायबिटीजचं प्रमाणच नव्हतं. ते किती वेळा खात होते? सकाळी निहारी करायचे, बिचारे शेतीत कामाला जायचे, दुपारी जेवण करायचे आणि संध्याकाळी सूर्यास्ताच्या पहिले खायचे, तीनदाच खायचे फक्त. ओके, आपल्यासारखे नेहमी चरत नव्हते. आणि घरी बनलेलं व्हेजिटेबल फ्रुट्स रूट्स हे काही खात होते. त्यांना साखर माहीत नव्हती. ओके, साखर रेशनिंग केली जायची. आमच्या घरामध्ये आमचे आजोबा लपून ठेवायचे आणि काही असेल तर थोडे थोड्या प्रमाणात साखर द्यायचे. तेलचं प्रमाण पण असंच कुठेतरी लपून ठेवलेलं असायचं, खूप कमी प्रमाणात तेल दिलं जायचं. तर आपले पूर्वज जसं खात होते आणि जितक्या वेळी खात होते ते जर तुम्ही अवलंब केला तर तुमचं आरोग्य हे निरोगी राहू शकतं. आणि हे आता तुमचं जे प्रश्न होते की कोणतं डाएट खायचं, याचा प्रश्नाचं उत्तर मी ह्या एक सेंटेन्समध्ये दिलेलं आहे. तर काय खाल्लं पाहिजे? तर आपण अनप्रोसेस जे प्रक्रिया न केलेलं घरी बनलेले पदार्थ खाल्ले पाहिजे, फळे खाल्ले पाहिजे, हिरव्या पालेभाज्या खाल्ले पाहिजे, अंकुर आलेले जे असतात चणा आहे किंवा चवळी आहे किंवा ग्रीन मूग आहे ते खाल्लं पाहिजे, डाळी खाल्ल्या पाहिजे. जर तुम्हाला खायचं असेल तर देसी घी खाल्ली पाहिजे. आणि जर तांदूळ खायचा असेल तर ब्राऊन राईस खाऊ शकतो. कार्बोहायड्रेट खायचं असेल तर कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट खायचं, साधी साखर खायची नाही. साखर हे पॉइजन आहे. जे जर तुम्ही साखर जर बंद केली तर बरेचसे आजार तुमच्या आयुष्यातून निघून जाणार. प्रथिने, जर प्रोटीन खायचे असेल तर प्लांट बेस्ड व्हेजिटेरियन प्रोटीन खाणं हे रिसर्चने आता प्रूव्ह केलं आहे. ॲनिमल प्रोटीन इज बॅड फॉर हेल्थ. फॅट खायची असेल तर ती जी कमीत कमी खा. आता जे ऑइल मिळतं ते खूप प्रोसेस आहे, ते आपल्या शरीरामध्ये खूप इन्फ्लेमेशन क्रिएट करतं आणि ते पण ह्या जे आजार आहे त्याच्यासाठी कारणीभूत आहे. त्यामुळे जे घाण्यामध्ये तेल भेटत असेल ते जर खाल्ले तर ते अतिउत्तम. आणि जे ट्रान्स फॅट असतात, जे प्रोसेस फूडमध्ये जे पॅकेज फूडमध्ये असतात, ते आपल्या आरोग्यासाठी खूप घातक आहे, तर ते खाता कामा नाही. जास्तीत जास्त अन्न की जे फर्टिलायझर्स आहे किंवा जे कीटकनाशक आहे त्याचा जिथे वापर नाही, जे ऑर्गॅनिकली प्रिपेअर केलं आहे ते जर भेटलं तर ते अतिउत्तम. ओके, जर जे प्री डायजेस्टेड फूड आहे की जसं दही असेल वगैरे की ज्याच्यामध्ये प्रोबायोटिक असतं
तर ते आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे. जर गोड पदार्थ खायचे असेल तर निसर्गाने जे गोड पदार्थ दिले आहे, जे फळांच्या रूपाने दिले आहे, तर ती फळं खा, पण ज्यूस खाऊ नका, कारण की फळामध्ये फायबर्स असतात. ठीक आहे, जस्ट एक मिनिट, हा फोन आलाय, मी येतोच. तर फळ खाणं अत्यंत गरजेचं आहे, तर फळांचा ज्यूस खायचा नाही. कोणते अन्न टाळले पाहिजे, तर कोणतेही जे अन्न आहे ज्याच्यात साखर असेल, कॅफेन असेल, किंवा जंक फूड असेल, किंवा जे पॅकेज फूड असतात ज्याच्यात ट्रान्सफॅट असेल, डालडा असेल, आईस्क्रीम असेल, पॉलिश केलेले तांदूळ असेल किंवा मैदा असेल, तर हे टाळलं पाहिजे. आता जे पॅकेज फूड असतात त्यामध्ये खूप सारे केमिकल्स असतात, त्याच्यातलं फायबर्स काढून टाकले जाते, त्यामध्ये खूप सारे प्रिझर्वेटिव्ह, कलरिंग एजंट, साखर, सॉल्ट टाकला जातो, की जे आपल्या आयुष्यासाठी खूप हानिकारक आहे, तर ते खाता कामा नये. ओके, तर कोणतं खायचं आता आपण पाहिलं, तर कसं खायचं, तर आपले पूर्वज जसं खात होते तसं खायचं. ठीक आहे, तर चांगल्या प्रकारे तुम्ही सकाळी ब्रेकफास्ट करा, दुपारी जेवण करा, आणि शक्य असेल तर सूर्यास्ता पहिले खा. ओके, तर 8 ते 10 तासाचा जो विंडो असेल त्यावेळी 2 ते 3 वेळा खाणे हेच योग्य खाणं आहे. आणि ज्यांना हे जमत नसेल तर त्यांनी आठवड्यातून 2 वेळा तरी रात्रीचं अन्न खाण्याचं टाळावं, त्याला इंटरमिटंट फास्टिंग असं म्हणतात. ओके, आणि हे इंटरमिटंट फास्टिंगच आपल्याला ओबेसिटी, डायबिटीस, हार्ट डिझीज पासून आपल्याला सुटका करू शकतं, की कमीत कमी खाणं, कमीत कमी वेळेत खाणं, आणि 8 ते 10 तासाचे जे विंडो पिरियड आहे त्यामध्ये खाणं, की जो करून बाकीचा 16 तास हे आपल्या पॅनक्रियाजला आराम भेटेल. ठीक आहे, तर अशा पद्धतीने जर खाल्लं तर आपल्या आयुष्य हेल्दी राहू शकते. आणि पाणी पिणं अत्यंत गरजेचं आहे, दिवसात कमीत कमी 10 ग्लास पाणी पिणं अत्यंत गरजेचं आहे. ओके, आणि किती खावं, तर पतंजलीने तर सांगितलेलं आहे की आपलं पोट भरतंय ना तेवढं अजिबात खायचं नाही, थोडीफार भूक राहिली तर तेवढं खाणं अत्यंत गरजेचं आहे. आणि खाताना आपण ज्या लोकांनी हे आपलं अन्न आपल्या घरापर्यंत पोचवलं त्याचं आपण त्यांना ग्रॅटिट्यूड, त्यांचा आभार मानणं अत्यंत गरजेचं आहे. ओके, देवाचा आभार मानणं अत्यंत गरजेचं आहे. आणि जर असं ग्रॅटिट्यूडने शांतपणे जर जेवण खाल्लं तर ते आपल्या आरोग्य हेल्दी ठेवण्यासाठी खूप मदत काय. आणि उपवास करणं मी सांगितलं, इंटरमिटंट फास्टिंग. ओके, आता माझं उदाहरण द्यायचं असेल तर मी सकाळी नाश्ता करतो आणि 3 वाजता जेवण करतो, हे 2 वेळाच खातो मी, आणि रविवारी तर मी 1 वेळाच खातो, काही वेळेस 2 वेळा खातो. तर पहिल्यांदा 1-2 तास जरी उशीर होत असेल तर माझं शरीर खूप एकदम म्हणजे थकवायचं, परंतु मी प्रयोग केले आणि आता मला काही प्रॉब्लेम होत नाही. म्हणजे मी 3-4 वाजता खातो आणि त्याच्यानंतर डायरेक्ट दुसऱ्या दिवशी नाश्ता करतो आणि काही प्रॉब्लेम होत नाही. दुसरं टेन्शन कमी करण्यासाठी म्हणजे झोप. आपलं हे जे शरीर असतं दिवसभर कामात, त्याच्यामध्ये झीज निर्माण होते आणि ही झीज हे झोपेमध्ये भरून येते. झोपेमध्ये आपल्या शरीरातल्या ज्या पेशी असतात त्याचं क्लिनिंग होत असतं, आपल्या शरीरात हॉर्मोन सिक्रेट होत असतात, आपल्या शरीरातलं जे फॅट असतं ते स्टेज 4 ऑफ नॉन आर्यन स्लीपमध्ये बर्न होतं आणि आपली जी मेमरी ही कॉन्सॉलिडेट होते. ठीक आहे, तर आपलं अन्न पण पचन होते, तर आपली जी शरीराची जी झीज होते ती रात्री भरून निघते. तर रात्री 7 तास कमीत कमी अनइंटरप्टेड स्लीप होणे हे अत्यंत आरोग्य म्हणजे स्ट्रेस कमी करण्यासाठी आणि हेल्दी आरोग्य जगण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. दुसरं म्हणजे काही वेळेस आपल्याला खूप सारं टेन्शन असतं, तर अशा वेळी जर आपण जर जे सॉफ्ट म्युझिक ऐकलं तर बऱ्याच प्रमाणात हा टेन्शन कमी होऊ शकतो. तर तुम्हाला जर टेन्शन जाणवलं तर थोडं सॉफ्ट म्युझिक ऐका, तर टेन्शन कमी होतं. दुसरं म्हणजे डायरी लिहिणं. आता काय होतं की बऱ्याच काही आपल्या शरीरामध्ये प्रॉब्लेम्स असतात,
की जे आपण दुसऱ्यांशी शेअर करू शकत नाही. परंतु तेच जर प्रॉब्लेम आपण जर डायरीत लिहिले तर आपले जे मनामधले जे काही व्यथा असतात तर त्याला आउटलेट भेटतं आणि आणि त्यामुळे त्या बऱ्याचशा चिंता निघून जातात आणि काही वेळेस त्याच्यामुळे सोल्युशन पण. तर तुम्ही टेन्शनमध्ये असाल तर डायरीमध्ये लिहा की तुम्हाला का टेन्शन येत आहे, तुमच्या टेन्शनमुळे तुमच्या जीवनामध्ये काय म्हणजे आरोग्यावर काय परिणाम होत आहे आणि हे टेन्शन तुम्ही कसं कमी करू शकता, तर असं लिहित जा आणि त्याच्यामुळे बरेचसे टेन्शन बरेचसे जे मानसिक त्रास आहे कमी होऊ शकतात. तर डायरी लिहायला सुरुवात करा. पुढे म्हणजे गायडेड इमेजरी. काही वेळेस काय होतं की आपल्या आयुष्यामध्ये खूप सारं इतकं टेन्शन असतं की असं वाटतं की कुठेतरी पळून जावा. परंतु आता काय की कोरोनामुळे कुठे आपण व्हेकेशनला जाऊ शकत नाही. तर ही गायडेड इमेजरी म्हणजे आपलं जे मन असतं ते जी वास्तुस्थिती आणि कल्पना या काही डिफरन्शिएट करत नाही आणि त्याला तसंच रिॲक्ट करतं. तर तुम्हाला खूप टेन्शन असेल तर तुम्ही एक शांत जागेत डोळे बंद करा आणि असं इमॅजिन करा की तुम्ही कुठेतरी नदीच्या किनाऱ्यावर आहे किंवा कुठेतरी समुद्राच्या किनाऱ्यावर आहे किंवा कुठेतरी माउंटनच्या टॉपमध्ये आहे आणि तुम्ही इमॅजिन करा की तुम्ही काय पाहत आहे, तुम्हाला कोणत्या प्रकारचं स्मेल येत आहे, तुम्ही कोणत्या प्रकारचा आवाज तिथे जे बर्ड्स असतात त्यांचा आवाज ऐकू येत आहे. तर तसं तुम्ही इमॅजिन करा आणि त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर दिसेल आणि तुमचं जे टेन्शन आहे हे तात्पुरतं बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतं. दुसरी गोष्ट म्हणजे टाइम मॅनेजमेंट. आता हा टाइम हा खूप स्ट्रेस निर्माण करतो. ओके, टाइम जर कमी असेल आणि खूप काही काम असेल तर जास्त टेन्शन येतं. तर टाइमचं कसं मॅनेजमेंट करायचं, तर कसं आहे की पहिली गोष्ट की तुमचा जो आयुष्याचा किंवा काम करण्याचा जी गती आहे त्यानुसार तुम्ही टाइम मॅनेजमेंट करा. काही लोक फास्ट काम करू शकतात, काही स्लो काम करू शकतात. तर प्रत्येकाने स्वतःच्या जी नैसर्गिक गती आहे त्याच्यानुसार टाइम मॅनेजमेंट केलं पाहिजे. टाइम मॅनेजमेंटमध्ये तुमचं पहिल्यांदा ध्येय असलं पाहिजे की तुमचं ध्येय स्मार्ट असलं पाहिजे. स्मार्ट म्हणजे काय, येस म्हणजे स्पेसिफिक, की मला एक वर्षात 5 किलो वजन कमी करायचं म्हणजे स्पेसिफिक गोल. हे म्हणजे मेजरेबल, म्हणजे एक वर्षात 5 किलो कमी करणे. हे म्हणजे अचिवेबल, म्हणजे ते अचीव करता आलं पाहिजे. म्हणजे तुम्ही जर म्हटले 1 महिन्यात 10 किलो कमी करायचं तर अचिवेबल नाही, ते गोल साध्य होऊ शकत नाही. आर म्हणजे तुम्ही रिव्ह्यू करत जा की आपल्याला 1 वर्षात जर 5 किलो कमी करायचं असेल तर आपण दर महिन्यात कमीत कमी 1/2 किलो कमी करायचं. तर दर महिन्यात तुम्ही त्याचा रिव्ह्यू करा की आपलं वजन कमी होत आहे का कमी होत नाही आणि तुम्ही त्यानुसार आपलं जी स्ट्रॅटेजी ते बदला. टी म्हणजे टाइम बाउंड, म्हणजे त्याला काहीतरी तुम्ही लिमिट की ह्या वेळेत मी हे काम करणार. तर आपल्या आयुष्यात तुम्ही हे ध्येय ठेवलं पाहिजे आणि हे ध्येय शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म असलं पाहिजे आणि आयुष्याच्या प्रत्येक जे पैलू आहे म्हणजे पर्सनल आहे, आपले जे फॅमिली आहे, आपले जे प्रोफेशन आहे, आपलं जे सोशल आणि स्पिरिच्युअल फायनान्शियल प्रत्येकमध्ये हा गोल ठेवला पाहिजे. आणि जर आयुष्यात गोल असेल तर आपण टाइम मॅनेजमेंट करू शकतो. आपल्याला कळू शकतं की आपले जे ध्येय त्यापर्यंत आपण जाण्यासाठी ह्या गोष्टी केल्या पाहिजे आणि ह्या गोष्टी टाळल्या पाहिजे. ठीक आहे, आणि एकाच वेळी एका काम करा. आपण दुसऱ्या दिवशी काय काम करायचं टू डू लिस्ट तयार करा. 80-20 नियम पाळा, म्हणजे 80-20 हा पॅरेटोज रूल म्हटला जातो. म्हणजे 80% तुमचे जे पैसे असेल किंवा तुमचे जे कामाचे जे फळ असेल हे 20% कामातून मिळतं. तर 20% काम असं असतं किंवा एखाद्या कंपनीत जे उत्पन्न येतं हे 20% ग्राहक देतात. हे 80-20 रूल हा सगळ्या आयुष्यामध्ये हा वापरला जातो. तर तुम्ही पहा की तुमचे कोणते 20% काम आहे त्याच्यापासून 80% आपल्याला आपले ध्येय साध्य होतं. तर ते त्याच्यावर तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा. आणि हा जो टाइम मॅनेज क्वाड्रंट आहे, टाइम मॅनेजमेंट, की कोणतंही काम असेल तर त्याला तुम्ही पहा की ते अर्जंट आहे की इम्पॉर्टंट आहे. आणि असे 4 क्वाड्रंट असतात. तर पहिला क्वाड्रंट म्हणजे अर्जंट आणि इम्पॉर्टंट, म्हणजे जेव्हा आपल्या आयुष्यात क्रायसिस निर्माण होतो, म्हणजे एखाद्याला जर हार्ट अटॅक आला तर त्याला अर्जंटली हॉस्पिटलमध्ये नेणं हे इम्पॉर्टंट आहे. ओके, तर जे क्रायसिस असतं ते फर्स्ट क्वाड्रंटमध्ये येतं. दुसरं म्हणजे नॉट अर्जंट बट इम्पॉर्टंट. आणि ह्या क्वाड्रंटला जास्तीत जास्त ध्यान देणं गरजेचं आहे. आणि जे मी काही तुम्हाला सांगत आहे वेगवेगळे हे ह्या क्वाड्रंट विषय आहे, की यामध्ये प्रिव्हेन्शन आहे, रिलेशनशिप आहे, प्लॅनिंग आहे, रिक्रिएशन आहे आणि हेल्थ आहे. यावर तुम्ही जास्तीत जास्त 80% टाइम द्या.
की जे अर्जंट तर नाही बट आयुष्यासाठी इम्पॉर्टंट आहे. काही कामं असतात जे अर्जंट असतात पण इम्पॉर्टंट नसतात. उदाहरणार्थ की व्हॉट्सअपचं नोटिफिकेशन अर्जंट पाहायचं असतं परंतु काही इम्पॉर्टंट नसतं. त्याच्यामुळे तुम्ही काय करा, व्हॉट्सअप फेसबुक याचे नोटिफिकेशन सायलेंट करून ठेवा. फक्त जे नॉर्मल मेसेज असतो त्याचं नोटिफिकेशन ऑन ठेवायचं, बाकीचं सायलेंट करून ठेवा. आणि चौथं म्हणजे नॉट अर्जंट अँड नॉट इम्पॉर्टंट म्हणजे वॉचिंग टीव्ही. तर मित्रांनो, जास्तीत जास्त टाइम हा सेकंड क्वाड्रंटला द्या आणि हा थर्ड अँड फोर्थ क्वाड्रंटचा टाइम जास्त सोशल मीडिया आहे किंवा व्हॉट्सअप आहे त्याला टाइम जास्त नाही देता. ह्या दुसऱ्या क्वाड्रंटला जास्त टाइम दिला तर तुम्हाला पहिल्या क्वाड्रंटला टाइम देण्याचा गरज पडणार नाही. ओके, जर तुम्ही तुमच्या हेल्थला जर ध्यान दिलं, रिलेशनशिपला ध्यान दिलं तर हार्ट अटॅक येऊन हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याचा उपयोग म्हणजे वेळ येणार नाही. ओके, तर पुढची स्ट्रेस मॅनेजमेंट स्ट्रॅटेजी म्हणजे प्रार्थना करणे. आता आपण काय करतो की प्रार्थना हे मागण्यासाठी करतो की देवाला मागत असतो की मला पास कर, मला नोकरी दे, प्रमोशन दे, याच्यासाठीच प्रार्थना करतो. की सेंट कबीर म्हटले म्हणत आहे, बिन मांगे मोती मिले, मांगे मिले ना चोर. म्हणजे जर मांगत असलं तर तुम्हाला काय अन्नाचा दाना पण मिळणार नाही आणि जर नाही मागितलं तर तुम्हाला मोती म्हणजे हिरे पण भेटू शकतात. ओके, सेंट कबीरने म्हटलंय, फलकारण सेवा करे, करे ना मनचे काम, कहे कबीर सेवक नाही, मांगे चौगुना दाम. म्हणजे आपण काय करतो की देवा मला, मी तुला 101 रुपयाचा प्रसाद देतो, माझं 1 लाखाचं काम कर. म्हणजे आपण देवाला काम म्हणजे नोकर समजतो आणि चौपट मागत असतो. तर याला प्रार्थना म्हणत नाही. तर प्रार्थना ही देवाला ग्रॅटिट्यूड आभार करण्यासाठी केली पाहिजे की देवा माझं काही आयुष्यात काही म्हणजे लायकी नसताना तू मला इतकं हेल्दी आयुष्य दिलेलं आहे. पाण्यासाठी 2 डोळे दिले आहे, चालण्यासाठी 2 पाय दिलेले आहे. ज्यांना पाय नसतं त्यांना विचारा की पायाची किंमत काय, ज्यांना दिसत नाही त्यांना विचारा की डोळ्याची किंमत काय, ज्यांना ऐकू येत नाही त्यांना विचारा की कानाची ऐकण्याची किंमत काय. तर हे आपल्याला नसताना देवाने दिलं आहे आणि देवाने जे जे काही चांगलं दिलंय त्याची जर प्रार्थना केली तर जास्त आपल्या आयुष्यामध्ये आपण संतुष्ट राहून हा टेन्शन कमी करू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे आहे लाफ्टर थेरपी. आपण काय की लहानपणी खूप हसतो परंतु जसं जसं मोठं होतो तसं हसणं बंद करतो आणि जसं हसणं बंद होतं आपल्या आयुष्यामध्ये स्ट्रेस वाढत जातो, आजार वाढत जातात. तर मित्रांनो, काही ना काही कारणाने हसत राहा. जे हसण्याचे जे क्लब असतात, हास्य क्लब सकाळी असतात, त्याच्यामध्ये म्हणजे तुम्ही हे करा आणि हसा. आता एक मी एक जोक सांगतो की जेणेकरून आपण सर्व हसू आणि आपला स्ट्रेस कमी करू. तर आपल्या सर्वांना माहित असतं की जे विद्यार्थी असतात जेव्हा परीक्षेला एक्झामिनेशनसाठी देतात किंवा ते खूप टेन्शनमध्ये असतात आणि जो परीक्षाचा जो शिक्षक असतो जे विचारतो ओरल एक्झामिनेशनमध्ये आणि तो काय विचारतो आपल्याला कळत नाही आणि आपण काय उत्तर देतो आपल्याला कळत नाही. तर एक विद्यार्थी जातो तर त्याला ते जो शिक्षक असतो विचारतो की भारताच्या पंतप्रधानचं नाव सांग. तो तो विद्यार्थी म्हणतो की विश्वप्रसिद्ध माननीय श्री नरेंद्र भाई मोदी. म्हणे व्हेरी गुड. म्हणे दुसरा प्रश्न विचारतो की भारताला स्वतंत्रता कधी मिळाली. तो म्हणतो की तसं लढ्याचं जी सुरुवात ही 1857 झाली पण 15 ऑगस्ट 1947 साली भारताला स्वतंत्रता मिळाली. तर शिक्षक त्याला तिसरा म्हणतो की जे मार्स आहे प्लॅनेट, मंगळ ग्रहावर पाणी आहे का. तर हा विद्यार्थी म्हणतो की सायंटिस्टने ते शोधून काढलं आहे, फक्त डिक्लेअर करायचं बाकी आहे. तर हा विद्यार्थी बाहेर येतो तर बाकीचे विद्यार्थी त्याला विचारतात, अरे तुला काय प्रश्न विचारले. तर तो सांगायला लागतो पण ज्या विद्यार्थीचा टर्न असतो तो म्हणतो, ए मला प्रश्न नको फक्त उत्तर सांग. तर तो म्हणतो, तू प्रश्न तर विचारतो. म्हणतो, नाही नाही मला फक्त उत्तर सांग. तर तो विद्यार्थी जातो परीक्षेला आणि शिक्षक त्याला विचारतात, तुझं नाव काय. आता याने कसं प्रश्न रटलेला असतो. तो म्हणतो, विश्वप्रसिद्ध माननीय श्री नरेंद्र भाई मोदी. तो शिक्षक म्हणतो, अरे काय म्हणतोय, परत तुझी जन्मतारीख सांग. तो म्हणतो, त्याची सुरुवात तर 1857 झाली पण 15 ऑगस्ट 1947 साली माझा जन्म झाला. शिक्षक म्हणे, तू वेड्यात नाही ना. ते म्हणे, जे सायंटिस्ट आहे त्यांनी शोधून काढले, फक्त डिक्लेअर करायचं बाकी आहे. ओके, तर जोक करा. काही जे कॉमेडी सिरियल्स असतात जे मिस्टर बीन आहे किंवा चार्ली चॅपलिन आहे ते पहा आणि खूप हसा. हसल्याने खूप सारे टेन्शन कमी होऊन जातं. सामाजिक सोशल सपोर्ट. आपल्या आयुष्यात कोणीतरी असा मित्र असला पाहिजे
की आपण त्याच्याबरोबर आपले जे काही दुःख आहे, आपले काही टेन्शन आहे, ते त्याच्याशी आपण आपण त्याला सांगू शकतो, की जेणेकरून सांगल्या सांगितले तरी आपले जे मनाचा भार आहे तो कमी होऊन जातो आणि काही वेळेस मदत पण होऊ शकते. तर एकमेकांना तुम्ही सपोर्ट करा, मित्र असू द्या, परिवारामध्ये सपोर्ट करा एकमेकांना. आणि ज्या व्यक्तींच्या आयुष्यात असा हा सामाजिक सपोर्ट असतो त्यांच्या आयुष्यामध्ये टेन्शन कमी असतं. ओके, स्वयंसेवक म्हणजे जास्तीत जास्त इतरांना मदत करण्याचा प्रयत्न करा. आपण जी एनर्जी आहे आपल्या टेन्शनमुळे जी एनर्जी आहे की ती ही आपण समाजसेवा करण्यासाठी करा. म्हणजे समाजसेवा तुम्ही फक्त पैसे देऊनच करू शकत नाही, तर तुमचा टाइम देऊ शकतात, तुमची एनर्जी, तुमचा जो वेळ आहे, तुमचं जे काही नॉलेज असेल ते शेअर करून असं तुम्ही समाजसेवा करा, ज्याच्याकरून तुम्ही ज्या सोसायटीमध्ये चांगला बदल घडवून आणू शकतात. आणि अशा समाजसेवेपासून आपल्याला काही म्हणजे भेटलं नाही पाहिजे अशा प्रकारची समाजसेवा करा. आता सगळ्यात जास्त टेन्शन म्हणजे जे फॅमिलीमध्ये असतं त्या फॅमिलीमध्ये जे भांडणं होतात, जे विसंवाद तयार होतात, त्यामुळे जास्तीत जास्त टेन्शन निर्माण होतं. तर जे आपले पार्टनर असतात म्हणजे नवऱ्याने बायकोशी आणि बायकोशी जर नवऱ्याशी जर व्यवस्थित संवाद साधले तर आयुष्यातले बरंचसं सारे टेन्शन कमी होऊ शकतं. ओके, तर हे टेन्शन कसं कमी करायचं, तर तुम्ही तुमचे जे पार्टनर आहेत त्याला प्रेम करा. प्रेम म्हणजे लव करा. लव म्हणजे एल मीन्स लिसन केअरफुली, त्यांचं ऐका. ओम मीन्स ओव्हरलुक मायनर मिस्टेक. वी मीन्स हॅव अ पॉझिटिव्ह व्हायब्रेशन. अँड ई मीन्स एनकरेज. त्यांना तुम्ही त्यांची हे करा, एनकरेज करा, त्यांचं तुम्ही कौतुक करा. आता काय की बायको दिवसभर काम करते परंतु बायकोचं आपण काही कौतुक करत नाही आणि त्यामुळे जास्त प्रॉब्लेम होतो. एक उदाहरण देतो, एक मित्र असतो, तो त्याच्या मित्राला म्हणतो, यार माझी बायको नेहमी माझ्यावर भांडत असते, काय करू. तो म्हणतो की तू तिचं जेव्हा जेवण होतं तेव्हा तू तिचं कौतुक करतो का नाही जेवणाचं. तो म्हणतो नाही यार. तो म्हणतो तू जाच आणि तुझ्या बायकोच्या जेवणाचं कौतुक कर. तर तो मित्र जातो घरी, बायको त्याला बिर्याणी वगैरे सर्व करते. तर बिर्याणी खातो आणि तो म्हणतो की किती टेस्टी बिर्याणी केलेली आहे, अशी बिर्याणी मी आयुष्यात कधीच खाल्लेली नाही. त्याला वाटतं की बायको खूप खुश होणार. तर बायको आहे ना किचनमध्ये जाते आणि लाटणं घेऊन त्याला मारायला लागते. तो म्हणतो थांब थांब, मी तर कौतुक करत आहे, तू मारते कशाला. बायको म्हणते 10 वर्षापासून बिर्याणी बनवते आहे, कधी तू कौतुक केलं नाही. आज शेजारणीने बिर्याणी दिली आणि तुला कौतुक करण्याला शब्द पुरत नाही. ओके, तर सातत्याने कौतुक करत राहा, एनकरेज करा त्यांना, समजून घ्या, घरातल्या कामामध्ये मदत करा. सॉरी, सॉरी हा शब्द खूप जास्त प्रमाणात वापरा. असं म्हटलं जातं की जर तुम्ही चुकलेले आहे आणि तुम्ही जर सॉरी म्हटले तर तुम्ही सामान्य व्यक्ती. जर काही डाऊट आहे की आपण चुकलोय का नाही, आपण बरोबर आहे की नाही, आणि असा व्यक्ती जर सॉरी म्हणतो तर त्याला विद्वान म्हटलं जातं. परंतु जो त्याचं काहीही चुकलेलं नाही तरी तो सॉरी म्हणतो त्याला काय म्हटलं जातं, नवरा. ओके, तर सॉरी जास्तीत जास्त म्हणत जा, आदर करा. ओके, तर एक मुल्ला नसरुद्दीन नावाचा व्यक्ती असतो, तो त्याच्या बायकोला सांगतो की मी कामासाठी दुसऱ्या शहरात जात आहे, तुला जर पत्र लिहायचं असेल तर कसं लिहायचं, की वरती लिहायचं प्राणों के प्यारे मुल्ला नसरुद्दीन. ओके, आणि नंतर लेटर लिहायचं आणि खाली लिहायचं चरणों की दासी आणि तुझं नाव लिहायचं. आता काही दिवसानंतर मुल्ला नसरुद्दीन जातो, त्याला लेटर मिळतं, वरती लिहिलेलं असतं चरणों के दास मुल्ला नसरुद्दीन आणि खाली लिहिलेलं असतं प्राणों की प्यासी आणि ती बायकोचं साईन असते. ओके, तर कसं आहे की तुम्ही आदर द्या, दुसऱ्या जे पार्टनर आहे बायको आहे त्याचा आदर ठेवा. त्यांना तुम्ही काही असं नोकर म्हणून वागू नका, त्यांना आदर द्या, त्यांच्याशी प्रेम करा, त्यांना आठवड्यातून कुठेतरी फिरायला घेऊन जा, लव्ह लेटर लिहा. ओके, आणि काहीच नाही झालं तर शॉपिंगला घेऊन जा. ओके, शॉपिंगला घेऊन झालं तर बरंच सारं टेन्शन कमी होऊन जातं. ओके, पुढचं टेन्शन कमी करण्यासाठी रडणं. काही वेळे इतकं टेन्शन असतं आयुष्यामध्ये की काही करू शकत नाही, तर अशा वेळी एका रूममध्ये जा आणि रडा. रडल्यामुळे काय होतं की बरंच सारं टेन्शन कमी होऊन जातं. पुढचं म्हणजे योग. तर आपल्या सर्वांना योग माहीत आहे, तर
जे आपण व्यायाम करतो त्यावेळी सुरुवातीलाच तुम्ही 10 मिनिटं जर योग केला, जर 10 मिनिटं जरी कोणत्याही प्रकारचे योगासन केले, सूर्यनमस्कार केलं, तर बरंच टेन्शन आणि कमी होऊ शकतं. प्राणायाम करा, ओके, आणि मेडिटेशन करा. आता मेडिटेशन करायचं तर मी हे माइंडफुल मेडिटेशनवर एक माझ्या चॅनलवर व्हिडिओ आहे, तुम्ही पहा. तरी मेडिटेशन कसं करायचं, तर मेडिटेशन करायचं असेल तर तुम्ही ते बसून करू शकता, झोपून पण करू शकता, याला माइंडफुल मेडिटेशन म्हणतात. आणि स्लोली आपलं हे जे डोळे असतात ते बंद करायचे, आणि नंतर आपला जो श्वास असतो नाकपुडी त्यावर आपलं जे लक्ष आहे त्याचं ध्यान तिथे घेऊन जायचं. श्वास मध्ये येतो, श्वास बाहेर जातो, श्वास मध्ये येतो, श्वास बाहेर जातो, यावरच लक्ष केंद्रित करायचं. आणि जर आपल्या मनामध्ये काही विचार आले तर परत आपलं ध्यान त्या नाकपुडीवर, श्वासावर केंद्रित करायचं, यालाच माइंडफुल मेडिटेशन म्हणतात. आणि हे माइंडफुल मेडिटेशन म्हणजे काय, की आपण हे जी सद्यस्थिती आहे, लिव्हिंग इन अ प्रेझेंट मोमेंट, आपण ह्या सद्यस्थितीत राहणं याच्यासाठी हे माइंडफुल मेडिटेशन केलं जातं. आपण काय करतो की आपण जे भूतकाळ आहे त्याची विषय आपल्या मनामध्ये हुरूर लागली असते, आणि आपल्या भविष्याविषयी आपली चिंता असते, आणि आपण जे प्रेझेंट असतं त्याच्यामध्ये नसतो. तर ह्या माइंडफुल मेडिटेशनमुळे आपण ह्या प्रेझेंटमध्ये जे प्रेझेंट असतं की जे सत्य असतं त्यामध्ये राहण्याचा आपण प्रयत्न करतो. तर हे माइंडफुल मेडिटेशन तुम्ही 10 म्हणजे 2 मिनिटापासून सुरुवात करा, दररोज प्रॅक्टिस करा, आणि हेच माइंडफुल मेडिटेशनचा वापर तुम्ही जीवनाच्या प्रत्येक गोष्टीत करू शकता. उदाहरणार्थ जर तुम्ही काम करत असाल तर त्यातच केंद्रित करा, घरचा विचार नका करू. घरी असाल तर घरातच ध्यान द्या, कामाचा विचार नका करू. आणि ज्या परिस्थितीत आहे त्या परिस्थितीत तुम्ही जर त्या परिस्थितीत ध्यान दिलं तर त्यालाच माइंडफुल मेडिटेशन म्हणतात. आणि तुम्हाला जर कसं करायचं असेल त्यावर मी एक वर्कशॉप केलेला आहे, तुम्ही माझ्या चॅनलवर पहा. जर माइंडफुल मेडिटेशन 2 मिनिट तरी करा, आणि प्रत्येक जे आयुष्याचा क्षण आहे तो माइंडफुल मेडिटेशन होऊ शकतो. जीवनामध्ये आशावादी राहा, ऑप्टिमिस्टिक राहा. जो आदमी होपलेस होऊन जातो त्याच्या जीवनामध्ये खूप सारे टेन्शन वगैरे असतं, आणि अशा व्यक्तींना आजार खूप होत असतो. ओके, तर एक गोष्ट सांगतो की एक बेडकांचा जो कळप असतो तो जात असतो. अनफॉर्च्युनेटली 3 बेडकं एक खड्ड्यात पडतात, आणि ते उडी मारून खड्ड्याच्या बाहेर येण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु ते खड्डा खूप खोल असतं. बाकीचे जे बेडूक असतात ते म्हणतात, अरे हे खड्ड तर खूप खोल आहे, तुम्ही प्रयत्न करू नका, तुम्ही ह्या खड्ड्याच्या बाहेर येऊ शकत नाही, हे इतकं खोल आहे की तुम्ही आता मरणारच. आता हे ऐकून एक बेडूक काही ट्राय करत नाही आणि मरून जातो. दुसरा बेडूक ट्राय करतो थोडाफार आणि सर्व आशा सोडून देतो आणि मरून जातो. पण तिसरा बेडूक प्रयत्न करत राहतो, प्रयत्न करत राहतो, तोपर्यंत बाकीचे बेडूक निघून जातात. हा जो तिसरा बेडूक आहे तो प्रयत्न करतो, प्रयत्न करतो, थोडा विश्रांती घेतो, परत प्रयत्न करतो, उड्या मारतो, उड्या मारतो, आणि खूप प्रयत्नानंतर त्या खड्ड्यातून बाहेर येतो. आणि जेव्हा हा बेडूक जातो आणि दुसऱ्या ज्या बेडकांना मिळतो, तेव्हा दुसऱ्या बेडूकांना खूप आश्चर्य होते की हा बेडूक कसा जगला, ते खड्डे खूप खोल होते तरी हा बेडूक कसा जगला. तर त्याला विचारतात, तुला सांगितलं होतं की ते खड्डे खूप खोल आहे, त्यातून बाहेर येणं अशक्य आहे, तू मारणारच, तरी तू कसा जगला. तर ते त्यांना सांगतो की मला ऐकू येत नाही. ओके, तर काय झालं की त्यांनी ऐकलं नाही, त्यांचे जे निगेटिव्हिटी होते, आणि तो प्रयत्न करत राहिला, आशावादी होता आणि तो बाहेर आला. तर आयुष्यात जर ऑप्टिमिस्टिक आशावादी राहिलं तर आपले जे आयुष्य त्याच्यामध्ये खूप प्रमाणात तणाव कमी होऊ शकतो आणि आपण निरोगी आयुष्य जगू शकतो. काही वेळा काय होतं की बऱ्याचशा काही घटक, काही ज्या गोष्टी असतात त्या ज्यामध्ये आपण काही बदल करू शकत नाही, तर ही प्रार्थना तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. तर हे एक सेरेनिटी प्रेयर म्हटले जाते की गॉड गिव्ह मी सेरेनिटी टू ऍक्सेप्ट द थिंग विच आय कॅनॉट चेंज, करेज टू चेंज द थिंग विच आय कॅन चेंज, अँड द विजडम टू डिफरन्स बिटवीन दिस टू. म्हणजे देवा मला बुद्धी दे की जे ज्या काही कामामध्ये जर मी बदल घडू शकतो तर ती काम करण्याची प्रेरणा मला दे. काही गोष्टीमध्ये ज्यात मी काही करू शकत नाही ते ऍक्सेप्ट करण्याचं
मला थोडं मानसिक तू मी शक्ती दे, आणि ह्या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे त्याची बुद्धी मला दे. तर काही गोष्टी आपल्या शरीरात आपण काही करू शकत नाही, तर ते देवाने दिलेलं चॅलेंज म्हणून ऍक्सेप्ट करा आणि पुढे चला. आपण आयुष्यामध्ये समाधानी राहणं गरजेचं आहे. आपण काय आलं की असमाधानी आहे, काही पण मिळालं तरी त्यात असमाधानी असतो, आपल्यात जे असतं त्यात समाधानी नसतं. आणि आपण नवीन जास्तीत जास्त म्हणजे पैसा जास्त पाहिजे, प्रतिष्ठा जास्त पाहिजे, घर मोठं पाहिजे, यातच आयुष्य जातं आणि आयुष्य संपून जातं. तर आपल्या शर आयुष्यामध्ये ध्येय मोठं असले पाहिजे, पण जे काही मिळतं त्यामध्ये आपण समाधानी राहिलं पाहिजे. ओके, एक उदाहरण देतो की एक व्यक्ती एका पेपरमध्ये ऍड देतो की मला माझ्या मुलींचं लग्न करायचं आहे, जो सुटेबल जो नवरदेव असेल, जो मुलगा असेल, तर तो त्याला मला येऊन भेटा आणि चर्चा करा. तर हे ऐकून एक व्यक्ती त्याच्या घरी जातो. तर तो जो श्रीमंत व्यक्ती म्हणतो की ही माझी 30 वर्षाची मुलगी आहे, हिच्याशी लग्न केलं तर तुला 10 लाख रुपये हुंडा मिळणार. ही माझी 40 वर्षाची दुसरी मुलगी आहे, हिच्याशी लग्न केलं तर तुला 20 लाख रुपये हुंडा मिळणार. ही माझी तिसरी मुलगी आहे, ही 50 वर्षाची आहे, हिच्याशी लग्न केलं तर तुला 30 लाख रुपये हुंडा मिळणार. आता हा व्यक्ती म्हणतो जसं वय वाढतं तसं हुंडा वाढतो. तर तो व्यक्ती त्या श्रीमंत व्यक्तीला विचारतो की तुझी काही 100 वर्षाची कोणी मुलगी आहे का? ओके, तर आपण कसं आयुष्यामध्ये समाधान नाही, जास्तीत जास्त पाहिजे, आणि त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये टेन्शन निर्माण होतं आणि आपण असमाधानी जगून जगतो. आपण आपल्या आयुष्यामध्ये आनंद कुठून येऊ शकतो? आता एक गोष्ट सांगतो. एक वृद्ध स्त्री असते की आपल्या घराबाहेर काहीतरी रात संध्याकाळी शोधत असते, तर आजूबाजूचे लोक येतात ते म्हणतात की तू म्हातारी आहे, तुला दिसत नाही, तर तुझी मदत करू का मी? तर ती श्री म्हणते माझी एक सुई हरवलेली आहे, तुम्ही मदत करणार का? तर लोक पाहतात की कुठं सुई दिसते का नाही, परंतु बराच वेळ जातो आणि त्यांना सुई दिसत नाही. तर ते लोक म्हणतात की सुई खूप बारीक आहे, तू एक्झॅक्टली सांगू शकते की सुई कुठं हरवली? तर ती वृद्ध श्री म्हणते की माझी सुई माझ्या घरामध्ये हरवली. ते लोक चिडतात, म्हणतात तुझी सुई तुझ्या घरामध्ये हरवली आणि तू तुझी सुई बाहेर कशी तू शोधते आहे, तू वेडी का? तर ती श्री म्हणते माझी कसं आहे की मी गरीब आहे, माझी सुई घरात हरवली, माझ्या घरात लाईट नाही, बाहेर लाईट आहे म्हणून ती शोधते. परंतु तुम्ही सर्व व्यक्ती तुमचं जे आनंद आहे ते तुमच्या मध्ये आहे आणि ते आनंद तुम्ही बाहेर शोधण्याचा प्रयत्न करता. तुम्ही पैशात, तुम्ही प्रतिष्ठा याच्यामध्ये शोधण्यात प्रयत्न करतात, तर तुम्ही किती वेडे आहे? ओके, तर हॅपीनेस हे इंटरनल फेनॉमिनन असते, ही काही एक्सटर्नल नसते. ओके, हे हॅपीनेस म्हणजे काही पैसे आले किंवा काय आलं तर ते तात्पुरता तो भेटू शकतो, परंतु जे इनर हॅपीनेस असतं, ते हॅपीनेस जे असतं ते हे इंटरनल फेनॉमिनन असतं. ते म्हटलं जातं की हॅपीनेस इज इन अ प्रेझेंट मोमेंट. ओके, ते काही भविष्यात मिळणारी काही गोष्ट नसते. हॅपीनेस इज इंटरनल, हॅपीनेस इज व्हॉट यू हॅव, नॉट व्हॉट यू वॉन्ट. तुमच्या आयुष्यात जे आहे त्याच्यात हॅपीनेस माना आणि जास्तीत जास्त आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. आणि शेवटी म्हणजे निष्काम कर्म. तर भगवद्गीतामध्ये कृष्णांनी म्हटलेलं आहे की कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन, म्हणजे काम करत राहा, फळाची अपेक्षा करू नका. आपण काय करतो की सगळ्यात जास्त टेन्शन हे आपल्याला आपल्या रिझल्ट आणि फळांवर आपलं अवलंबून असतं की असं झालं तर मी आनंदी होणार, असं झालं तर मग मी दुःखी होणार, आणि त्यामुळेच आपल्या आयुष्यामध्ये टेन्शन असतं. तर श्रीकृष्णाने गीतामध्ये लिहिलं आहे की तुमचं जे अधिकार आहे तो फक्त कामापुरती मर्यादित आहे, फळ हे देवाच्या हातात आहे. तर आता लोक म्हणणार की आपलं मग काय फक्त आपल्या शरीर आपल्या आयुष्यात गोल राहता कामा नाही का? नाही, आपण आपल्या आयुष्यात मोठे गोल ठेवले पाहिजे, परंतु एकदा गोल सेट केले की आपलं जे सगळं कॉन्सन्ट्रेशन आहे ते हे कर्मावर असलं पाहिजे. तर असं म्हटलं जातं की आपला जर डोळा फक्त गोलवर असला आणि जर कामावर ध्यान नाही दिलं तर आपण गोलपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे गोल असू द्या, परंतु कॉन्सन्ट्रेशन तुम्ही ध्यान हे जे आहे ते तुम्ही तुमच्या कर्मावर ठेवा, म्हणजे काम करत जा आणि जे काही फळ भेटत असेल ते ऍक्सेप्ट करा. काही तुमच्यात फेल्युअर असेल त्याच्यातून तुम्ही शिकवण घेऊन पुढे आयुष्य जगा.
आणि आपले जे ध्येय आहे त्यापर्यंत जा. आणि असं म्हटलं जातं की हॅपीनेस इज नॉट ऍट रिचिंग द टॉप ऑफ द माउंटन बट इट इज ऑन द जर्नी. आयुष्यात काहीतरी भेटलं तर आपण आनंदी होणार असं नाही, तर आयुष्यच हे आनंदी आपण कसं बनवू शकतो याच्यावर ध्यान ठेवलं तर बरंच सारे टेन्शन आपल्या आयुष्यातून कमी होऊ शकतं. तर निष्काम कर्म म्हणजे जर तुम्ही डिझायरलेस ऍक्शन असेल तर आपल्या आयुष्यात बरंच तुम्ही टेन्शन कमी करू शकतो. तर मित्रांनो, आपण ह्या ज्या कार्यशाळेत पाहिलं आहे की तर आपण हे ताणतणाव आपल्या आयुष्यात का निर्माण होतात, ताणतणावाची लक्षण का, आणि तणाव कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो की व्यवस्थित व्यायाम करणं, व्यवस्थित झोप घेणं, व्यवस्थित आहार घेणं, योगा करणं, मेडिटेशन करणं, ऑप्टिमिस्टिक आउटलुक ठेवणं, आणि जे आपण आहे त्यात कंटेंटेड राहणं पण गोल हाय ठेवणं, ओके, आणि आपले जे काम आहे त्यात ध्यान देणं. तर हे जर आपण हे जे प्रिन्सिपल आहे जे मी यामध्ये जर या आपल्या आयुष्यात जर आपण हे वापरले तर आपल्या आयुष्यातला हा ताण तणाव हा बऱ्याच प्रकारे कमी होऊ शकतो. आपण निरोगी आयुष्य जगू शकतो, आनंदी आयुष्य जगू शकतो आणि परिपूर्ण आयुष्य जगू शकतो. तर एंड करताना मी कबीर यांनी काही सांगितलेलं आहे दोह्यांच्या मार्फत ते सांगतो की कबीरने म्हटले आहे की भीनी भीनी बिनी रे चदरिया, काहे का ताना काहे की भरनी कोण तार से बिनी चदरिया, साई सियत दसमा लागे ठोक ठोक के बिनी चदरिया, सोवत चादर सुर नूर मनी ओढे ओढे की मैली कर दिनी चदरिया, दास कबीर जतन सी ओढी जो की त्यो दिन धर दिनी चदरिया. तर याचा अर्थ काय की जे संत कबीर होते ते विवर होते, तर कोणत्याही प्रकारचे दोहे ते त्याच्या मार्फत सांगतात. तर ते म्हणतात की जी चादर असते की जी खूप मऊ असते त्याचे जे धागे असतात ते खूप एकदम डेलिकेट असतात, तसं आपले जे शरीर आहे असं डेलिकेट आहे, ओके, भीनी भीनी जदरी चदर. आणि जसं एखादी सुंदर चादर जर शिवायची असेल तर जो शिवकाम करतो त्याला खूप ध्यानाने ती चादर बुनावी लागते, तसंच आपलं शरीर हे देवाने खूप खूप ध्यानाने बनवलेले आहे. सो म्हणजे साई सियत दसमा लागे ठोक ठोक के बिनीचे दरे, साई मीन्स देवाला आपले शरीर बनवायला दसमा लागे, दस मीन्स सोलर, जे आपण म्हणतो की जुने जे महिने होतात त्याला म्हणतात की आपण जे शरीर बनवायला आपल्या पोटात मध्ये 9 महिने देवाला लागले आणि त्याने खूप सुंदर त्याने शरीर बनवलं आहे. सोवत चादर सुर नर्मनी ओढे ओढे की मैली कर दिनीच्या दर्या, पण आपण काय करतो सोवत म्हणजे इग्नरन्सनी इंडल्जन्सनी, म्हणजे व्यवस्थित खात नाही, व्यवस्थित व्यायाम करत नाही, इंडल्जन्स करत राहतो, आपल्या आरोग्यावर ध्यान देत नाही, व्यसन करतो, त्यामुळे हे आपण आयुष्य खराब करून टाकतो. दास कबीर जतन से ओढी जो की त्यो धर दिनीच्या दर्या, ते म्हणतात की दास कबीरनी खूप चांगल्या प्रकारे अवेअरनेसनी हे जीवन जगलं आणि जसं देवाने हे मला शरीर दिलं तसंच मी शेवटच्या काळात ह्या देवाला देणार. म्हणजे कबीर म्हणतो की आपण हे जे शरीर आहे याचा मालक नाही, आपण याचे ट्रस्टी आहे, देवनी हे शरीर दिले आहे आणि आपण याचा ट्रस्टी आहे, जसं देवाने दिलं तसंच देवाला दिलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण अवेअरनेसनी हे जीवन जगलं पाहिजे. आणि अवेअरनेस मी जगणं म्हणजे व्यवस्थित व्यायाम करणे, व्यवस्थित खाणे, व्यवस्थित झोपणे, मेडिटेशन करणे आणि संतुष्टी हॅपी जीवन जगणे. हे जर आपण जीवन जगलं तर आपल्या जे आयुष्य आहे त्याच्यातील जो हा जो तणाव आहे हा बराच कमी होऊ शकतो. तर मित्रांनो, आता ही कार्यशाळा मी आता इथे संपवतो. मला आशा आहे की जे तणाव ताणतणाव आहे याविषयी आपणास या माहिती मिळाली असेल आणि हा ताण आपण कमी करून आपलं जीवन कसं आनंदित आणि परिपूर्ण जगू शकतो याच्याविषयी आपल्याला काही ज्ञान मिळाले असेल आणि ते आपण आपल्या आयुष्यात ते आता इम्प्लिमेंट करणार आणि करतच असणार आणि काही नवीन गोष्टी ज्या शिकल्या त्या आपण इम्प्लिमेंट करणार याची मी ही आशा व्यक्त करून आजचा हा वर्कशॉप संपवतो. आणि तुम्ही ह्या वर्कशॉपला आले आत्ता जलमू ऑलमोस्ट 2 तास झाला, तोपर्यंत तुम्ही थांबलात याबद्दल मनापासून आपलं
धन्यवाद देतो. आणि तुमचे आता काही क्वेश्चन्स असेल, तुमचे काही कमेंट्स असेल, तर तुम्ही प्लीज कमेंट बॉक्समध्ये लिहा. थँक्यू सो मच, धन्यवाद. धन्यवाद प्रोफेसर गणेश सर, त्यांनी लिहिलं आहे की हायली इन्फॉर्मेटिव्ह अँड मोटिवेशनल सेशन. यू हॅव व्हेरी नाईसली एक्सप्लेन ऑल इम्पॉर्टंट थिंग्स रिलेटेड टू स्ट्रेस अँड डायट इन अ सिम्पल मॅनर. गुड एक्झाम्पल. थँक्यू सो मच डॉक्टर सुनील. थँक्यू सो मच डॉक्टर गणेश सर. थँक्यू सो मच. तुमच्या या कमेंटमुळेच मला खूप एनर्जी मिळते आणि असेच मी वर्कशॉप कंडक्ट करत असतो. खूप सारे वर्कशॉप कंडक्ट केलेले आहे मागील 4 ते 5 वर्षापासून. मी वर्कशॉप करत असतो. माझं एक पुस्तक आहे अमेझॉनला जे इंटरनॅशनल बेस्ट सेलर दिला आहे झालेला आहे. ओ स्ट्रेस गिव्ह मे ब्रेक, स्ट्रेस मॅनेजमेंटवर बुक आहे, ते इंटरनॅशनल बेस्ट सेलर झालेला आहे. आणि रिसेंटली एक बुक मी पब्लिश केला आहे, ते पण नॅशनल बेस्ट सेलर झालेलं आहे, 17 पॉवरफुल सिक्रेट टू मॅनेज स्ट्रेस ड्युरिंग कोरोना पॅन्डेमिक. तर असे वर्कशॉप करत असतो. मी पुस्तक पण प्रकाशित केलेली आहे. तर असे कमेंट्समुळेच मला एनर्जी भेटते. असे वर्कशॉप करण्याची जी एनर्जी अशा कमेंट्समुळे मिळते. थँक्यू सो मच गणेश सर. थँक्यू सो मच प्रशांत. थँक्यू सो मच डॉक्टर. थँक्यू सर. थँक्यू. धन्यवाद संदीपजी, छान माहिती दिली. थँक्यू गणेश सर, वी हॅव बीन वॉचिंग युअर व्हिडिओ ऑन यूट्यूब. थँक्यू सो मच. व्हेरी धन्यवाद गिरीजी, व्हेरी व्हेरी इन्फॉर्मेटिव्ह, युजफुल अँड फ्लुएंट, मोटिवेशनल. Many, many thank for so much of effort for us. Thank you so much. Congratulations for your book. Keep it up. Thank you so much, Dr. Ganesh ji. Dhanyavad, Devidas Bagul ji. Maze varga mitra hai. Very nice informative session, Dr. Sunil. Dhanyavad, Devidas. Devidas, Pune madhe engineer astat. माझे वर्गमित्र आहे. थँक्यू सो मच. मे गॉड बी ऑलवेज विथ यू. थँक्यू गिरीश. धन्यवाद गिरीशजी. धन्यवाद रवींद्रजी. सर खूप सुंदर पद्धतीने समृद्ध जीवन जगण्याचा मंत्र दिलात आणि त्यातील कथांची पेरणी खूप मस्त अनुभव दिलात. धन्यवाद सर. धन्यवाद 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 रवींद्रजी. आपल्या कोणाचे काही प्रश्न असेल तर तुम्ही आता विचारू शकतात. प्रश्न असेल अजून आपल्याला काही स्ट्रेस मॅनेजमेंटवर काही मला सांगायचे असेल तर तुम्ही इथे सांगू शकता. धन्यवाद श्रावणीजी, खूप छान. धन्यवाद. अशा प्रकारचे वर्कशॉप मी 15 दिवसातून करत असतो. मागील 3 आठवडे झाले नाही कारण की माझं दाताचं काम झालं, मला बोलता येत नव्हतं. आता परत सुरुवात केली आहे. तर मागील बरेच स्ट्रेस मॅनेजमेंटवर आहे किंवा लहान मुलांच्या बुद्धीचे जे आजार आहे, मेंदूचे आजार आहे किंवा लहान मुलांचा मेंदू कसा स्मार्ट करायचं, लहान मुलांमध्ये काही ह्याच्या लॉकडाऊनमुळे जे शारीरिक मानसिक आजार झाले त्यावर कसा मात करायचं याच्याविषयी वर्कशॉपचे व्हिडिओ युट्यूबवर आहे, तुम्ही ते पण पाहू शकतात. आजच्या सेशनचं काही त्याच्याविषयी क्वेश्चन्स असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकतात. धन्यवाद श्रवणीजी, नक्की बघू सर. आपणापैकी कोणाला काही प्रश्न वगैरे असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहू शकतात. कशाविषयी अजून तुम्हाला क्लॅरिफिकेशन हवं असेल तर माझी आशा आहे की सर्वांना आता म्हणजे कळले असेल आहाराविषयी, व्यायामविषयी, ध्यानविषयी. तर ते इम्प्लिमेंट करणं अत्यंत गरजेचं आहे.
हाँ रवींद्रजींनी विचारलं सर कृपया आपल्या पुढील सेशनची तारीख वेळ कशी कळेल. तर रवींद्रजी तुम्हाला आता ह्या सेशन विषयी कसं कळालं, मी कसं आहे की तुम्ही एक नंबर देतो त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. एक 9373403040201 ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट मध्ये राहा. युजली 9373402011. तर दर आठवड्याला माझे सेशन्स असतात. ऍक्च्युली एक सेशन इंग्रजीमध्ये असतो म्हणजे आणि पुढच्या आठवड्यात मराठीमध्ये असतो, तर असं अल्टरनेट असतं माझं, मीन्स अल्टरनेट इंग्लिश मराठी याच्यामध्ये सेशन करत असतो मी. तर ह्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात आणि त्याच्यावर माहिती भेटन की पुढील सेशन कोणतं आहे. ओके, तुम्ही सोमनाथ पाठक शिर्डी यांच्या व्हॉट्सअपच्या ग्रुप माध्यमातून माहिती कळाली तर तुम्ही ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकतात. हा नंबर तुम्ही सेव्ह करून ठेवा, जेव्हा काही सेशन्स वगैरे असतात तर ह्या नंबरच्या स्टेटसमध्ये ते ठेवले जाते. आता हा सेशन होता तर 2 दिवसापासून ह्या नंबरच्या स्टेटसवर या सेशन विषयी माहिती ठेवलेली होती, तर तुम्ही हा नंबर सेव्ह करून ठेवा. हा माझा हॉस्पिटलचा नंबर आहे, डॉक्टर सुमित साबळे पीडियाटिक न्यूरोलॉजी अँड कार्डिओलॉजी सेंटर अहमदनगर. तर सेव्ह करून ठेवा. याच्या स्टेटसवर युजली 2 दिवसापूर्वी ह्या सेशन विषयी माहिती ठेवली ठेवली जाते. यस, थँक्यू सो मच रवींद्रजी. अजून कोणाला काही प्रश्न असेल तर तुम्ही चॅट बॉक्सवर मध्ये लिहू शकतात. तर मित्रांनो, आता 2 तास झाले, सर्वांनी हा सेशन अटेंड केला त्याबद्दल मनापूर्वक धन्यवाद. आणि आपल्या भावी आयुष्य साठी सर्वांना हार्दिक शुभेच्छा. या कोरोना काळात मास्क वापरा, सॅनिटायझरचा वापर करा. मी ज्या काही आज गोष्टी सांगितल्या आहे त्या आपल्या आयुष्यामध्ये त्याचा उपयोग करा की जेणेकरून आपली प्रतिकार शक्ती वाढू शकते. जर हे जे मी सांगितले आहे तर मी विश्वास देऊन सांगतो की कोरोना होणार नाही, झाला तर कमी तीव्रतेचा होऊ शकतो आणि लवकर रिकव्हरी होऊ शकते. तर कोरोनाची काळजी पण घ्या, गर्दीच्या जागे जाणं टाळा, व्यवस्थित व्यायाम, झोप, आहार, मेडिटेशन, योगा, प्राणायाम करा, ऑप्टिमिस्टिक ॲटिट्यूड राहून आपले काम यावर ध्यान द्या आणि आपण ह्या कोरोना हा जो पॅन्डेमिक आहे त्याच्यावर आपण मात करू आणि परत आपले जे आयुष्य हे पूर्वपदावर येणार. तर थँक्यू सो मच फ्रॉम बॉटम ऑफ माय हार्ट. सर्वांना गुड नाईट, थँक्यू सो मच. आता हे सेशन आता मी बंद करत आहे. थँक्यू सो मच.